नमस्कार. महाचर्चामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त समस्त स्त्री प्रेक्षकांना, समस्त स्त्री वर्गाला खूप खूप शुभेच्छा देऊनच आजचा महिला गौरव या कार्यक्रम आम्ही सुरुवात करत आहोत. प्रत्येक महिला जी असते ती एक शक्ती केंद्र असं म्हटलं जातं. तिच्या ठाई लक्ष्मी, सरस्वती, काली, दुर्गा बसलेल्या असतात आणि निसर्गदत्त गुण जे असतात त्याच्या जोरावरती, इच्छाशक्ती, जिद्द याच्या जोरावरती ती प्रत्येक क्षेत्रामध्ये रणरागिणी, कुठे दामिनी, कुठे सौदामिनी म्हणून वावरत असते आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करताना दिसते. खरोखरच सखे, मी मुद्दामच सखे म्हणते कारण इथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिला या माझ्या सख्याच आहेत, प्रेक्षकही माझ्या सख्याच आहेत आणि समस्त सखी वर्गाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे. मगाशी मी जसं म्हटलं की स्त्री ही कुठेही कमी नाही आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ती स्वतःचा ठसा उमटवताना दिसते आणि आजच्या दिवशी मला एकच सांगणं आहे, सखे खूप मोठी मोठी स्वप्न बघ आणि ही स्वप्न साकार करण्यासाठी खूप अथक मेहनत घे, गगनाला गवसणी घाल आणि खूप उंच भरार घे. हीच शुभेच्छा देऊनच आजच्या या महिला गौरव या कार्यक्रमाला मी सुरुवात करते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या तळागाळामधनं अनेक महिला ज्या आहेत स्वतःचा ठसा उमटवतायत, अस्तित्व सिद्ध करताना दिसतायत. प्रातिनिधिक स्वरूपात आज या महिला गौरव या कार्यक्रमामध्ये सहा रणरागिण्या म्हणा, दामिन्या म्हणा यांना मी आमंत्रित केलेलं आहे. तेव्हा त्यांची सर्वप्रथम आम्ही ओळख करून देणार आहोत आणि यथोचित गौरवही आजच्या या महिला गौरव या कार्यक्रमातून आम्ही करणार आहोत. सर्वप्रथम मी ओळख करून देते शारदा धुळप यांची. समाजहित, निष्पक्ष पत्रकारिता, व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या बातम्या आणि प्रमोदन या सगळ्यांच्याच आघाड्यावरती सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अलिबाग इथल्या महिला पत्रकार, लेखिका आणि संपादिका शारदा धुळप आज इकडे उपस्थित आहेत. मी अतिरिक्त महानिदेशक जे आहेत MS थॉमस जे यांना मी विनंती करते की त्यांनी शारदाजी यांचा यथोचित गौरव करावा. शाल आणि श्रीफळ देऊन आम्ही महिला गौरव या कार्यक्रमामध्ये या आपल्या ज्या सख्या आहेत ज्यांनी स्वतःला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दैदिप्यमान अशी कामगिरी करत स्वतःचा ठसा उमटवलाय त्यांचा यथोचित गौरव आम्ही करत आहोत. त्यानंतर आहेत रश्मी बागल पोलते. अवघ्या 20व्या वर्षी देशभरातील सहकारी साखर कारखान्याची पहिली महिला चेअरमन ठरणारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरती सामाजिक कार्य हिरिरीनं करणाऱ्या रश्मी बागल कोलते यांचा देखील मी थॉमस दिना सत्कार करण्याची विनंती करते. त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागातील पुरुषांची मक्तेदारी जी आहे ती मोडीत काढून 2015 साली RTOच्या सेवेत रुजू होणारी बार्शी इथली पहिली महिला ठरणारी अर्चना घाणेगावकर अडके ज्या आहेत त्या देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत, सत्कार करणार आहोत. थॉमस सर आप यही पर रुकिए प्लीज. त्यानंतर रश्मी बारम, स्पष्ट शब्दोच्चार, उत्स्फूर्तता, निसर्गदत्त आवाजाचा कौशल्यपूर्ण वापर करत गेली 17 वर्ष RJ अर्थात रेडिओ जॉकीची भूमिका चोखपणे सांभाळणारी रश्मी वारंग हिचा देखील आपण यथोचित सत्कार करणार आहोत. मी सुदर्शन पंतोडे, अतिरिक्त महानिदेशक वृत्त विभाग यांना विनंती करते की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन रश्मीचा सत्कार करावा. आपल्या पित्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच फाउंडेशन कराची करा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक भान जपत समाजकारण करणारी योगिता गवळी एक पॅड वुमन म्हणून आपल्यासमोर उभी ठाकलेली आहे. तिचा देखील आपण यथोचित गौरव करतो. शाल आणि श्रीफळ देऊन आपले डॅडी जे आहेत त्यांचा राजकारणाचा वसा त्यांनी घेतलेलाच आहे, मात्र राजकारणाबरोबर समाजकारणही अरुण गवळी हे त्यांच्या पित्यांनी केलेलं होतं. त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून आज पॅड वुमन म्हणून ही अतिशय चोखपणे कार्य करत आहे. त्यानंतर आपल्या या कार्यक्रमामध्ये अतिशय छोटीशी अशी एक 14 वर्षाची ईशा पवार, छोटीशी जरी असली तरी तिचं कार्य जे आहे क्रीडा प्रकारांमधलं खरोखर उत्तुंग असंच आहे. ईशा पवार खेलो इंडिया या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेमध्ये तिनं आता सुवर्ण पदक पटकावलेलं आहे.
तेव्हा आता माझ्यासोबत या सगळ्या ज्या रणरागिणी ज्या आहेत, दामिनी आहेत, चौदाबिनी ज्या आहेत, त्यांची ओळख मी करून दिलेलीच आहे. यथोचित सत्कार गौरवही झालेला आहे. दूरदर्शन हे जे माध्यम आहे, 1972 सालापासून तुम्हा सर्वांना प्रेक्षकांनो तुम्हाला वेगवेगळं सामाजिक भान देत, वेगवेगळं ज्ञान देत आपलं कार्य करत आहे. आता याच दूरदर्शनच्या संस्थेमध्ये खूप वर्ष, म्हणजे काही काही महिला तर त्यांचं अर्ध आयुष्य या संस्थेमध्ये त्यांनी घालवलेलं आहे आणि चोखपणे कामगिरी बजावत आहेत अशा काही प्रातिनिधिक स्वरूपातल्या महिलांना देखील आम्ही इथे या महिला गौरव या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे. त्यांचा देखील यथोचित गौरव आणि सत्कार करणार आहोत. तसंच या सगळ्यांच्या सोबतच आज मुख्य नियंत्रण कक्ष जे आहे तिथे देखील दिग्गज अशी मंडळी उपस्थित आहेत, त्यांची देखील मी ओळख करून देते. सत्यजित दास, उपमहानिदेशक अभियांत्रिकी. सुनीता भिशीकर, संचालक अभियांत्रिकी. तसंच शैलेश श्रीवास्तव, सहाय्यक संचालक. आणि यतीन हडवे, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी. तेव्हा यतीन हडके यांचं देखील मी स्वागत करते. या चौघांचंही आपण या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. आणि महिला गौरव हा खास सखे तुझ्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम इथे आयोजण्यात आलेला आहे. तेव्हा या यशोगाथा ज्या आहेत यांच्या तोंडून ऐकून तुम्ही काहीतरी प्रेरणा घ्याल, हाच एक उद्देश आहे. थॉमस सर, आज वुमन्स डे के अवसर पर आप कुछ कहना चाहेंगे? आपके मन में क्या भावना है? बिहाइंड एवरी सक्सेसफुल मैन देयर स्टैंड्स ए वुमन, दैट इज द प्रोवर्ब. वी लुक एट द होम, द केंद्र बिंदु, द सेंटर पॉइंट ऑफ द होम इज अ लेडी ऑफ द होम. एवरीथिंग रिवॉल्व्स अराउंड हर. We go to the samaj, the society, you find women plays a most important role in the society. If she is strong, samaj, our society is strong. In all foreign countries, they have identified the strength of women much before, and they have given their respective positions in the society. That is why many of the countries, they have become strong. I have my personal opinion. When the men and women work together shoulder to shoulder, let us start with the home, in the kitchen, the most important place in the kitchen. Ghar ka aadmi aur ghar ka mahila saath mein kitchen mein kaam shuru karenge, uska baad mein let us go to the field also. If we can work together, the men and women can shoulder to shoulder work together, the result will be fantastic. I'm telling, the yield of the field, the yield of the home, the yield of the country, the entire country will become rich when we work hand in hand. Mil jul ke kaam karne se the result will be fantastic. In this Mahila Divas ka avsar par, I wish all of you a very happy Mahila Divas. And all the viewers of Sahyadri, I wish that they will contribute for the betterment of our country, strengthening our country. Beti bachao, beti padao. धन्यवाद. धन्यवाद सर. आपलं सगळ्यांचं स्वागत आणि महिला दिनाच्या, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्याप्रमाणे कर्तृत्व आणि गुणवत्तेला वय नसतं, आता आपण ज्यांचा सत्कार केला तर लक्षात येईल आपण. त्याप्रमाणे मला एक वेगळा मुद्दा मांडावा असा वाटतो की महिला शक्तींचा एकजूट ज्याला म्हणता येईल, एकीकरण व्हायला हवं. पण ते एकीकरण करताना आपल्या चळवळ आहेत, आपापल्या माध्यमातून आपण सगळ्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो, तर तसं करताना आत्मपरीक्षण सुद्धा फार आवश्यक असतं. सिंहा लोक ज्याला म्हणता येईल की सगळ्या महिलांनी पक्षपाती न राहता, आता पक्षपाती शब्द वापरणं काही आवडणार नाही, परंतु ज्या गोष्टी तथ्य आहेत की आपण पक्षपाती न राहता कुठल्याही कारणामुळे, महिलांनी म्हणजे महिलांवर कुठे अन्याय होणार असेल, अत्याचार होणार असेल, तर सगळ्या महिलांना एकजुटीनं त्या ठिकाणी आपली शक्ती दाखवायला हवी. पण सध्याच्या काही वातावरणात जर बघितलं तर फ्रॅगमेंटेशन ज्याला म्हणता येईल, विखंडीकरण दिसतं याच्यामध्ये. विचारधारा असतील, कार्यकुशलता असेल, भाषा असतील आणि इतर काही कारणांमुळे. तर खऱ्या अर्थानं जर आपल्याला एकजूट करायची असेल तर हे सगळे मतभेद न पाडता, विचार प्रवाहांमध्ये मतभेद असू शकतात परंतु मनभेद न ठेवता सगळ्या स्त्रियांनी एकत्रितपणे लढा द्यायला हवा. आणि हे जर शक्य झालं तर महिला एकजूट ज्याला म्हणता येईल ती, किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं जे महत्व आहे ते आपल्याला अधोरेखित करता येईल.
आपण इथं सगळे आलात आणि पुढे सुद्धा तुमच्या कार्यकर्तृत्वाला शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय भारत. धन्यवाद संतोष सर, खूप छान बोललात. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनी काही घटनांचा उल्लेख इथे करणं गरजेचंच आहे. एक म्हणजे नारी शक्ती पुरस्काराचं प्रदान करण्यात आलेलं आहे राष्ट्रपतींच्या हस्ते, आणि त्यात महाराष्ट्रातल्या सिंधुताई सकपाळ यांचा देखील समावेश आहे. तसंच श्रीमती आपटे यांना देखील हा नारी शक्ती पुरस्कार देण्यात आलेला आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की प्रत्येक महिला एक शक्ती केंद्र आहे, तिच्या अंगी शक्ती खूप आहे. तिला अबला का म्हणतात हेच कळत नाही, ती सबलाच आहे. आणि या सक्षमीकरणासाठीच हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. आपण काही क्षणचित्र पाहत आहे. राष्ट्रपती भवनामध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा आत्ताच रंगला होता. नारी शक्ती सिंधुताई सपकाळ यांना अनाथांची माय असं म्हटलं जातं, आणि खरोखरच असंख्य निराधारांना त्यांनी आपला मायेचा पदर दिलेला होता, मायेची ऊब दिलेली होती, अशा ह्या सिंधुताई सपकाळ यांना नारी शक्ती पुरस्कारानं आज गौरवण्यात आलेला आहे. काही वेळापूर्वीच राष्ट्रपती भवनामध्ये हा समारंभ रंगलेला होता. तेव्हा आताच आपण ही क्षणचित्र पाहिली. आता महिला गौरव हा जो कार्यक्रम आज इकडे आयोजण्यात आलेला आहे त्याच्याकडे बघूया. आपण ह्या महिला ज्या आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारत असतानाच त्यांचं कार्य, त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्या कशा प्रकारे धडाडीनं कार्य करतायत ते जाणून घेणार आहोत. शारदाताईंकडे बघूया. शारदाताई, एक लेखक, लेखिका, पत्रकार आणि संपादिका म्हणून तुम्ही चोख कामगिरी बजावताय, आणि महिलेनं चालवलेली कोकणातली पहिली जाहिरात संस्था तुम्ही काढलेली आहे, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. मी गॅलेक्सी ॲडव्हर्टायझर्स अँड मीडिया सर्व्हिसेस या नावानी 26 वर्षापूर्वी जाहिरात एजन्सी किंवा जाहिरात संस्था सुरू केली. त्यावेळी रायगडपुरतं त्या बोलायचं तर पेपरमध्ये जाहिरात देणं म्हणजे काय हे सुद्धा लोकांना माहीत नव्हतं. दुसरी गोष्ट अशी होती की पेपरमध्ये जाहिरात द्यायला खूप पैसे लागतात असा एक डोक्यामध्ये एक हे होता कुठल्याही छोट्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या माणसाच्या. कारण त्यावेळेला 26 वर्षापूर्वी अलिबाग किंवा रायगड जिल्ह्यामध्ये मला वाटत नाही की कुठला एक व्यावसायिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यासाठी उत्सुक होता. पण ती जाहिरात देणं म्हणजे काय हे पहिल्यांदा मला शिकवावं लागलं. आणि दुसरी गोष्ट असं की जरी आपण अलिबाग सारख्या ठिकाणी किंवा रायगडमधल्या एखाद्या महाड किंवा रोहा ज्या काही बाजारपेठा आहेत तिथे जे काही व्यवसाय करतात तर तिथल्या लोकांकडे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या प्रॉडक्ट्सच्या एजन्सीज असायच्या. तर त्यांना असं वाटायचं की कंपनी जाहिरात करते मग मला करायची गरज काय. म्हणजे ही गोष्ट त्यांना पटवून द्यावी लागली की आपण सुद्धा जाहिरात केल्याने आपला आपण ज्या ठिकाणी त्या वस्तूंचा पुरवठा करतो किंवा तिथल्या लोकांना ती वस्तू हवी आहे त्या लोकांपर्यंत पोचलं आणि अधिकाधिक पोचलं तर त्याच्यातनं आपला व्यवसाय कसा वाढेल हे खूप समजवावं लागलं. आणि 26 वर्षापूर्वी 100 किंवा 200 रुपयाची जाहिरात म्हणजे आत्ताची 10,000 जाहिरात आहे खरं तर, तर ते सुद्धा लोकांना शिकवावं लागलं आणि त्याचा फायदा काय होतो तो कसा होतो हाही समजावून सांगावा लागला. त्यामुळे हे एक खूप छान फिरण्याचं, लोकांना नवीन काहीतरी गोष्ट सांगण्याचं आणि त्यांना या जाहिरातीच्या माध्यमातून नवीन त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं माध्यम होतं आणि ते लोकांना मी ओळख करून दिलं याच्याबद्दल मला खरंच त्यावेळेला खूपच गंमत वाटत होती. आणि आता असं वाटतं की खरंच आपण खूप काहीतरी वेगळं केलं त्यावेळेला म्हणून लोकांना ही गोष्ट कळली. आता म्हणाल तर आता खूप मोठे मोठे पेपर आलेले आहेत. त्यावेळेला तालुका स्तरावरती काम करणारे पेपर नव्हते, जिल्हा स्तरावरचे होते काही आणि बाकीचे राज्यस्तरावरचेच होते. तर राज्यस्तरावरच्या पेपरचा विचार केला किंवा वर्तमानपत्रांचा विचार केला तर लोकसत्तामध्ये आपण कशी जाहिरात देऊ शकतो, ते खूप मोठा पेपर आहे, आपली जाहिरात घेतील का, म्हणजे जाहिरात घेतील की नाही असाही विश्वास तेव्हा लोकांना नव्हता. तर तो एक वेगळा विचार होता. दुसरी गोष्ट, पत्रकारिता करत असताना महिला पत्रकारिता म्हणून मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा एकतर पुरुषांची मक्तेदारी असलेलं ते एक क्षेत्र होतं आणि तिथं महिला महत्वाचं म्हणजे पत्रकार परिषद, पत्रकारांना पहिलं महत्वाचं गोष्ट पत्रकार परिषद, तिथे खूपदा मी एकटीच महिला असायचे. तर कधी मला सांगायला नक्कीच आजच्या महिला दिनी आवडेल की त्यावेळेला जे पुरुष पत्रकार होते त्यांनी कधी असं एक दाखवलं नाही की एक महिला आमच्या बरोबर आहे, हिला काय काय कळतं ह्यातलं असं कधीच त्यांचं वागण्याची पद्धत नव्हती. दुसरी गोष्ट असं होतं की पत्रकारिता करत असताना त्यावेळेला त्यावेळेच्या गोष्टी वेगळ्या होत्या. कारण वाहतुकीची साधनं आत्ताच्यासारखी नव्हती,
त्यामुळे तेवढ्या त्या तालुक्यापुरती पत्रकारिता करायची म्हणली तरी मला सांगायला नक्की आवडेल की त्यावेळेला मोपेड आणि सन्नीसारखी वाहनं होती की ती जर का एखादी महिला चालवत असेल तरी सुद्धा ती गोष्ट चार माझ्यासारख्याच महिला विचार करायची की कसं काय अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की रस्ते ठीक नव्हते समजा गाडी पंक्चर झाली टू व्हीलर असेल आणि पंक्चर झाली तर त्याचं पंक्चर काढणं हे पण मोठं जिकिरीचं काम होतं कित्येकदा मी 5-6 किलोमीटर हातामध्ये टू व्हीलर घेऊन अगदी बरोबर म्हणजे कालानुरूत हे माध्यम जे काही बदलत गेलेलं आहे शारदाताई यांचे जे पती आहेत ते मुख्य नियंत्रण कक्षात PCR मध्ये बसलेले आहेत आणि कौतुकानं त्यांची पत्नी जी सांगते ते ऐकतायत त्यांच्या साथीशिवाय त्यांनी ही जी भरारी मारलेली आहे ती शक्यच झाली नसती तेव्हा महाचर्चाच्या महिला गौरव या कार्यक्रमामध्ये क्षणभर विश्रांती घेतोय कुठेही जाऊ नका पाहत रहा सह्याद्री वाहिनी ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला गौरव हा कार्यक्रम आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत दुसरी आपली सखी आहे रश्मी बागल कोलते वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी देशातली पहिली साखर कारखान्याची संचालिका अर्थात चेअरपर्सन म्हणून त्या बदललेल्या होत्या आणि त्यांचे वडील दिगंबर रावजी यांच्या अकाली निधनानंतर त्यांना करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये उडी घ्यावी लागली हा सगळा प्रवास कसा काय होता खरं म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील तिचा सगळ्यात आवडीची व्यक्ती ही तिचे वडीलच असतात अर्थातच माझे होते आहेत त्यामुळे त्यांचं अचानक जाणं हे आघात तर तो होताच पण ते दुःख अर्थात आजही सावरू शकलेली नाहीये पण कधी विचारच नव्हता राजकारणामध्ये यावं लागेल आणि वडील स्वर्गीय दिगंबरावजी बागल हे माजी आमदार माजी मंत्री आणि एक सर्वसामान्यांमधून आलेलं असामान्य नेतृत्व त्यामुळे कल्पना नसतानाही इच्छा नसतानाही त्यांच्यानंतर ही धुरा सांभाळावी लागली म्हणण्यापेक्षा मी याच्यामध्ये आले नाही तर माझ्या करमाळा तालुक्यातल्या लोकांनी मला याच्यामध्ये आणलं स्वतःच्या घरच्या मुलीसारखा मला पाठिंबा दिला आणि मामांची मुलगी म्हणजे आपल्या घरची मुलगी अशा एका भावनेतून माझा तालुका माझ्या पाठीशी उभा राहिला आणि राजकारणामध्ये पदार्पण केलं आणखीन आदिनाथ सहकारी साखर कारखाना याला तर तुम्ही खरोखरच एक वैभवशाली त्यांनी तुमची परंपरा तुम्ही दिलेली आहे तुमच्या जिद्दीच्या जोरावर तुमच्या अपार मेहनत आणि कष्टाच्या जोरावरती तर हा सगळा प्रवास कसा होता कारण 20व वर्ष हे एखाद्या साखर कारखान्याचं संचालक पद भूषवण्याचं वर्ष नाही आदिनाथ त्यानंतर तुम्ही त्याच्या संचालिका बनल्यात हा सगळा कारखान्याचा सहकारी कारखान्याचा जो सगळा कार्यक्षेत्र जे होतं ते तुम्हाला कसं काय अवगत होतं खरं म्हणजे राजकारण आणि त्याही पलीकडे जाऊन सहकारी साखर कारखाना एक कारखाना तो कसा चालतो हे तर माहीत नव्हतंच ऍक्च्युली ऊस कसा असतो हेही माहीत नव्हतं पण ज्यावेळी अनावधानानं त्याच्यामध्ये यावं लागलं तेव्हा कुटुंबामध्ये माझी आई असेल जसं मी आता आपल्याला सांगितलं की माझ्या वडिलांनी जे काम केलं त्याच्यातून जे सहकारी जोडले ते इतकी सोन्यासारखी माणसं चांगली माणसं सोबत होती की त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करवला अगदी अ पासून ते शेवटपर्यंत म्हणजे A to Z पर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या तालुक्याच्या राजकारणापासून कारखान्याच्या कारभारापर्यंत हे काम करत असताना माझ्या तालुक्यातील माझ्या वडिलांनी मोठे केलेले सगळे सहकारी माझं कुटुंब या सगळ्यांनी नेहमी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर वडील ज्या पद्धतीने काम करत होते म्हणजे ती तुलना करणंही शक्य नाही परंतु त्यांच्या पावलावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न बस करत आहे तसंच अर्चना घाणेगावकर अडके सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक RTO मध्ये रुजू होणारी त्यांच्या गावातील त्या पहिल्या महिला आहेत मी अगत उभं करते आज मी मुद्दाम आवर्जून सगळ्या आमच्या प्रेक्षकांनाही सांगते या सगळ्या माझ्या सख्या आहेत समोर बसलेल्या देखील सख्याच आहेत मी त्यांना अगत उभं करणार आहे ते अगदीच इन्फॉर्मल असू दे आपली ही चर्चा म्हणून मी सगळ्यांना अगत उगाच करते अर्चना तुझा हा सगळा प्रवास कसा काय होता पहिली RTO म्हणजे प्रादेशिक परिवहन विभागामध्ये रुजू होणारी तू पहिली महिला कर्मचारी होतीस तुमच्या त्या गावामधनं तर हा हे कसं काय शक्य झालं या क्षेत्राकडे कशी वळलीस सर्वप्रथम इथे उपस्थित माझ्या सर्व मैत्रिणी आणि सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दूरदर्शननी आज हा जो प्रोग्राम अरेंज केला महिला दिनानिमित्त आणि मला इथं बोलवलं हा जो प्लॅटफॉर्म आहे मी 2015 साली MPSC ची परीक्षा पास झाली त्या दरम्यान मी परिवहन खात्यामध्ये रुजू झाले बार्शी सारख्या छोट्या गावातून येणारी मी पहिलीच RTO महिला अधिकारी खरं तर युनिफॉर्मची लहानपणापासूनची आवड आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द मनामध्ये होती घरी तसं वातावरण पण होतं मुलगा आणि मुलगी हा भेद कधी केला नाही त्यामुळे मी आतापर्यंत आत्मविश्वासाने या क्षेत्रामध्ये काम करू शकले
तर मला असं खूप वाटतं की माझ्यासारख्या खूप महिलांनी परिवहन खात्यामध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत, तर त्यांनी नक्की या पदासाठी नक्की त्याचा उपयोग करावा आणि परिवहन खात्यामध्ये यावं अशी माझी मनापासून इच्छा. आरटीओ मध्ये रुजू होणारी पहिली कर्मचारी तू, महिला कर्मचारी, पुरुष सहकाऱ्यांची कशी काय बघण्याची दृष्टी होती? सध्या मला रुजू होऊन 3 वर्ष झाली आहेत, पण मला असा कधी अनुभव नाही आला की काहीतरी चुकतंय. मला नेहमी माझ्या सहकाऱ्यांकडून मदतच झालेली आहे. आणि असं असतं की आपण जिथे पहिलं पोस्टिंग आहे, जिथे तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात, त्याच गोष्टी शेवटपर्यंत राहतात. तर माझं पहिलं पोस्टिंग सोलापूर येथे झालेलं होतं, मला तिथे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि तिथे जे पुरुष अधिकारी माझ्यासोबत होते, मला कधीच त्यांच्याकडून त्रास न होता खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे माझा अनुभव खूप चांगला आहे या गोष्टींशी. तसंच गेली 17 ते 18 वर्ष आरजे अर्थात रेडिओ जॉकी हे आत्ताच्याच काळामधलं एक नवीन कार्यक्षेत्र म्हणावं लागेल. त्याच्यामध्ये आपल्या आवाजाच्या जोरावरती चोख कामगिरी करणारी रश्मी वारंग ही देखील सखी आपल्यासोबत आहे. यशस्वी जीवनामध्ये आपला आवाज हा एक प्रमुख घटक बनेल हे नेमकं तुला कधी कळलं आणि या क्षेत्राकडे कशी वळलीस? तसं बघायला गेलं तर अशा पद्धतीने या क्षेत्रात यायचं असं ठरवलं नव्हतं. आत्ता जसं तुम्ही म्हणालात की आरजे ही अलीकडे आलेली संकल्पना आहे. 17 वर्षांपूर्वी ज्यावेळेला मी आकाशवाणी मुंबईमध्ये ऑडिशन द्यायला गेले त्यावेळेला मी हंगामी उद्घोषक या पदासाठी निवड झाली होती. आणि मग काळाच्या ओघात आम्ही रेडिओ जॉकी आरजे कधी बनलो हे आम्हाला सुद्धा कळलं नाही. पण लहानपणापासून म्हणजे इयत्ता 6वीत असल्यापासून माझ्या शाळेने मला खूप प्रोत्साहन दिलं आणि मी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन निवेदन करायचे. नंतर एक असा प्रसंग घडला की कॉलेजच्या जीवनामध्ये एका मैत्रिणीच्या अरंगेत्रमचं निवेदन मी करत असताना एका अत्यंत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने त्या प्रमुख पाहुणे म्हणून आल्या होत्या. त्यांनी ही जाणीव करून दिली की अगं तुझा आवाज छान आहे, रेडिओसाठी का नाही प्रयत्न करत? तेव्हा असं वाटलं, कारण तोपर्यंत दुपारी आई शाळेत शिक्षिका असल्यामुळे सगळी कामं घरातली रेडिओच्या तालावर चालायची. म्हणजे 11 वाजलेत कामगार सभा सुरू झालाय, जेवायला बसा, 12 वाजलेत हा कार्यक्रम सुरू झालाय, आता शाळेचं दप्तर घेऊन निघा. त्यामुळे रेडिओ माहिती होता, पण तिथं आपण काम करू असं कधीच वाटलं नव्हतं. सुकन्याताईंनी सांगितल्यानंतर मग असं मनात आलं की चला प्रयत्न करून बघूया. आणि तिथं गेले आणि गेली 17 वर्ष अत्यंत आनंदाने तिथं आरजे म्हणून काम करते. आपल्यासोबत आणखीन एक सखी आहे योगिता गवळी. मग अशी मी जसं म्हटलं आपले पिता अरुणजी गवळी यांच्याकडनं राजकारणाचं बाळकडू तर तुला मिळालेलंच होतं, मात्र सक्रिय राजकारणात न जाता समाजकारणाची तू वाट पकडलीस. खरं म्हणजे तुमचे डॅडी यांनी राजकारणाबरोबर समाजकारणही केलेलं होतं, तो देखील वसा तुला मिळाला असेलच. तर करा फाउंडेशनची संस्थापिका म्हणून तू मधलेली आहेस आणि त्याच्या माध्यमातून जे सामाजिक कार्य चाललंय त्याची व्याप्ती कशी आहे? सर्वप्रथम सर्व महिलांना हॅपी वुमेन्स डे. ऍक्च्युअली ते कधी असतं ना, लहानपणापासून डॅडींना समाजकार्यही करतावे पाहिलंय मी. असं म्हणजे राजकारण ते त्यांचं होतच नाही. जेव्हापर्यंत समज झाली तेव्हा पाहिलंय की लोक येतात, त्यांची एवढी अडचणी, एवढी प्रॉब्लेम असते, तर ते हमेशा क्लोजली म्हणजे मनाजवळ होईल असायची गोष्ट. कारण त्याच मनाभावनाने लोक यायची. पण जसं आपलं ग्रॅज्युएशन केलं मी पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर्स केल्यानंतर, पब्लिक इंटरेस्ट खूप होता, पब्लिक पॉलिसी हा इंटरेस्ट खूप होता. आणि जसं जसं जे इंटरेस्ट वाढत गेला त्या मार्गामध्ये मी वाढत गेली. मग त्या पब्लिक पॉलिसी शिकताना मी इंटर्नशिप केलेला सार्कमध्ये. आणि तेव्हा मी तिथे शिकले की कसं एक पॉवर्टी एलिव्हेशन करणे किती इम्पॉर्टंट हा सब्जेक्ट आहे आणि ते कसे काय प्रोजेक्ट लोक कसे पॉलिसी फ्रेम करतात आणि ते किती इम्पॉर्टंट असतं. तर त्या ह्याच्यामध्ये पण हे शिकणे भेटलं की मेन आहे रूट्स. रूट्स आधी डेव्हलप झाले तर आपोआप कंट्री डेव्हलप होते. तर त्याच कारणासाठी रूट्स पर्यंत पोहोचण्यासाठी आय थिंक एनजीओ हा बेस्ट माध्यम होता. आणि जे काही आपण शिकलो आहे, जे काही आपल्या आई वडिलांकडून किंवा आपले टीचर्स किंवा काही माध्यमातून मी शिकले, ते मला इम्प्लिमेंट पण करायला भेटलं. कारण अवेअरनेस हा तर एक वेगळा प्रश्न असतं, पण इम्प्लिमेंटेशनच एक खूप इम्पॉर्टंट आहे. ते तुम्ही थ्रू एन एनजीओ करू शकता किंवा एक प्रोग्राम फ्रेम करून तुम्ही कसे लोकांना कनेक्ट करू शकतात ते एक बेस्ट वाटलं म्हणून ह्या मार्गामध्ये लागलं. तू शिक्षण काय घेतलेलं आहे जरा? पॉलिटिकल सायन्स मध्ये मी मास्टर्स केलं आणि त्यानंतर इंटर्नशिप मी सार्क मध्ये केली आहे, जे साऊथ एशियाज असोसिएशन ऑन रिजनल कॉपरेशन आहे. जितके 8 कंट्री आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत तिथे मी इंटर्नशिप केली. बरोबर. आपल्यासोबत फोन मधला दूरध्वनीवरनं नेदरलँड सुद्धा आपल्यासोबत एक सखी बोलते नेहा मुणगेकर.
तिचं कार्यक्षेत्र ऐकलं ना की आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न पडेल की हे नेमकं करिअर काय आहे. अर्बन डिझायनर म्हणून तसंच फोटो जर्नालिस्ट म्हणून ती देखील काम करते आणि एक मुलगी असून तिच्या आई वडिलांनी तिच्यावरती एवढा विश्वास टाकलाय ती संपूर्ण जगभर फिरते आणि अर्बन डिझायनर म्हणून चोख कामगिरी बजावते. नेहा, खूप खूप स्वागत महाचर्चामध्ये आणि वुमन्स डे बद्दल खूप खूप शुभेच्छा. नेहा, तुझं कार्यक्षेत्र आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, नेमकं अर्बन डिझायनर म्हणजे तू काम काय करतेस? ओके, थँक्यू मनालीताई आणि मंचार्थी असलेल्या प्रत्येक स्त्रीचं मनपूर्वक आभार आणि कॉंग्रॅच्युलेशन. फर्स्ट ऑफ ऑल, हा अर्बन डिझायनर म्हणजे मी पहिलं बॅचलर्स माझं आर्किटेक्चरमध्ये केलं आणि जेव्हा काम करत असताना मला असं समजलं की जे कोणी मला चेंज करायचं किंवा इम्प्रूव्ह करायचं असं खूप वाटायचं, कारण खूप रिस्ट्रिक्शन्स होते मुंबईत काम करताना. आणि तेव्हा मग मी माझं पहिलं मास्टर्स करायला गेली आणि अर्बन डिझायनर झाल्यानंतर मी एका नॉन प्रॉफिटमध्ये काम करून प्रत्येक सिटीचे जे मास्टर प्लान असतात किंवा जे आता स्मार्ट सिटीमुळे जे नवीन डिझाईन होत आहेत प्रत्येक शहराचे प्रत्येक नगरांचे त्याचे जे डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये मी त्या कॉर्पोरेशन त्या म्युन्सिपॅलिटीजमध्ये जाऊन त्यांच्यावर काम करून सिटी प्लॅन करायला मदत करते. बरोबर, हे तुझं कार्यक्षेत्र जे आहे त्याच्या अनुषंगानं तू जगभर फिरत असते, ठिकठिकाणच्या महिलांशी तुझा संवाद घडत असेल. आता तू नेदरलँड्स मधून बोलतेस थेट, तिकडल्या महिलांचं एकंदर वर्तुळ कसं आहे, त्यांचं कार्यक्षेत्र कसं आहे, त्या स्वावलंबी आहेत का आणि त्यांच्याकडनं तुला काय शिकायला मिळत आहे? ऍक्च्युली ऍज अन अर्बन डिझायनर आणि फोटो जर्नलिस्ट हे दोन्ही रोल्सने मी फिरत असते, कारण फोटो जर्नलिस्ट कारण मला असं खूप वाटायचं की काय काय गोष्टी आहेत जेव्हा मी लोकांशी बोलते तेव्हा त्यांना करायच्या असतात पण माहीत नसायचे. ते छायाचित्राच्या माध्यमातून मी स्टोरीज लिहून आणि पब्लिश करून लोकांना समजायची, पण हे स्टोरीज गोळा करण्यासाठी मग मी एकटीच फिरायची. आणि अशा वेळेला म्हणजे आता मी नेदरलँड्सला आहे, मला एक रिअलाइज झालं की इथे जे प्रोफेशनल्स आहेत जे एक्सपर्ट्स आहेत हे स्त्री आणि पुरुष असे डिफरन्स करत नाहीत. इथे प्रत्येक जो आहे तो एक्सपर्ट आहे तो त्याच्या एक्सपर्टीज नुसार पुढे येतो आणि ही गोष्ट मला खूप आवडली, कारण इथे मग मी मुलगी आहे म्हणून हे तू का करते आणि हे का करत नाही, त्याच्यापेक्षा तू एक एक्सपर्ट, तू एक अर्बन डिझायनर आहे, तू एक फोटो जर्नलिस्ट आहे, ती तू कशी चांगली होऊ शकते हे ह्याच्यावरती जास्त ते वर्क करतात. तर सो हे हा पार्ट मला खूप आवडला आणि म्हणून मी जिथे इथे काम करते तिथे मला कोण फिमेल अर्बन डिझायनर असं कोण कधीच बघत नाही, की फक्त एवढंच बघतात की ओ ही अर्बन डिझायनर आणि फोटो जर्नलिस्ट ही आहे आणि आता इथे वॉटरसाठी शिकायला आली आहे, इंटरडिसिप्लिनरी कशी युज करता येईल हे ह्याच्यासाठी हे जास्त कॉन्सन्ट्रेट करतात. इथे आरजे रश्मी बसलेली आहे, तिला देखील तुला काही विचारायचं आहे का? नेहा शुभ, तुला बोलायचंय? आवडेल ना मला नक्कीच. नेहा, खूप वेगळ्या पद्धतीचं करिअर तू करते आहेस आणि हे सगळं करत असताना आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एक मुलगी म्हणून हे सगळं करत असताना काही वेगळी आव्हानं किंवा वेगळ्या काही गोष्टी जाणवतात का तुला, काही वेगळ्या गोष्टींचं आव्हान त्यांना सामोरं जावं लागतं का? नक्कीच. पहिलं म्हणजे माझ्या क्षेत्रापेक्षा मी माझं स्वतःची पर्सनॅलिटीसाठी त्याच्या त्या साईडने बोलीन की मी जेव्हापासून माझं फर्स्ट मास्टर्स झालं मी प्रत्येक वर्षी माझ्या ऑफिसमधून एक एक महिना किंवा 15 डेजची सुट्टी घेऊन दर वर्षी शिकायची, की मला असं खूप वाटतं की तुम्ही शिकला तर तुम्हाला नवीन ट्रेन समजतं आणि मग तुम्ही चांगले एक्सपर्ट बनू शकता. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी फिरायची तर असं नाही की मी मला अलाउड आहे की मी असं करते, तुम्ही जेव्हा फिरता तेव्हा तुम्हाला दुसऱ्या बायकांचेही तडजोड समजून तुम्हाला ते प्रेरणा देतात आणि ते करत असताना मला असं खूप वाटायचं की अरे इथे हे असं चालू आहे, हे किती छान आहे, हे मी शिकू शकते आणि हे मी पुन्हा येऊन मी असं अशा वेगळ्या पद्धतीने करू शकते. तर जे काय तुम्ही करा, जे काय मी करायची ते मला प्रत्येक चीजने मला खूप उत्स्फूर्त मिळायची, तर म्हणून मी अजून फिरायला लागली. नंतर जेव्हा मी काम करायची तेव्हा मला असं वाटायचं की ही गोष्ट या देशामध्ये खूप चांगल्या प्रकारे केली आहे तर ही गोष्ट आपण कव्हर करूया का, म्हणजे मला या कामात उपयोगाची पडेल.
म्हणून मी लास्ट इयर उझबेकिस्तान जाऊन एक समुद्र जो आटून गेला तो कव्हर केला, कारण इंडियामध्ये आपण एक रिव्हर इंटरलिंकिंग असे एक मोठा प्रोजेक्ट करतोय पण त्याने खूप कलॅमिटीज होऊ शकतात ना, तो एक कव्हर करून मग लोकांना समजायला पाहिजे. तर हे एक म्हणजे एक एक छोटे छोटे चॅलेंजेस होते, ते स्टेप बाय स्टेप कव्हर करून करून मग तुम्ही एक एक स्टेप पुढे जाऊ शकता. बरोबर, म्हणजे साता समुद्रापार ठिकठिकाणी जाऊन तू ही आव्हानं संकट चा सामना करत करत पुढे जात आहेस. मला एक विचारायचं होतं की प्रत्येक स्त्री जेव्हा करिअर घडवत असते तेव्हा तिच्या काही शक्ती असते, मात्र उंच भरारी घेत असताना पंखांना बळ देण्याचं काम जे असतं ते कुटुंब करत असतं. तुला कुटुंबाची कसे काय पाठिंबा मिळालेला आहे, समर्थन कसं मिळालेलं आहे, आईबाबांचं काय म्हणणं आहे तुझ्या करिअरबद्दल? हा खूप चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली मला असं खूप वाटतं की तुम्ही तुमच्या आईबाबांना आणि तुमच्या फ्रेंड्सना जर तुम्ही त्यांना कॉन्फिडन्स मध्ये जाऊन घेतलं आणि त्यांना खरंच मनापासून समजवलं की तुम्हाला काय करायचं आणि का करायचंय, तर मला नाही वाटत कोण तुम्हाला थांबवू शकतं. मी जेव्हा माझ्या वडिलांना किंवा माझ्या आईला सांगायचे की मला इथे मी चालली येते, मी बस्तरमध्ये एक दसरा शूट करत होती ते खूप खूप डिफिकल्ट एरिया आहे, पण जेव्हा मी सांगत होती की हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि ह्याच्यामुळे हे असं होऊ शकतं, मग सगळ्यांना मग कळतं की हे किती इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला का करायचंय आणि ती जिद्द लोकांना समजते. आणि जर तुम्ही कन्व्हिन्स्ड असाल तर समोरचा माणूस सुद्धा कन्व्हिन्स होऊ शकतो. तर मी हे नेहमी माझ्या कामात सुद्धा हे वापरते, कारण माझ्या कामात सुद्धा आम्हाला लोकांना नेगोशिएट करायचं असतं, मीडिएट करायचं असतं. बट तुम्ही जर ते प्रॉब्लेम ओन नाही केलं तर तुम्ही समोरच्या माणसाला समजू शकत नाही. आणि हे मी सगळ्या लोकांमध्ये आईपासून माझ्या क्लायंट अगदी बरोबर सगळ्यांसाठी हे यूज करते. नेहा, खूप वेगळं क्षेत्र, म्हणजे मी म्हणेन की वेगळी वाट तू निर्माण केलेली आहेस, त्यामुळे तुझ्या या भावी वाटचालीसाठी आणि तुझ्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. नेहा, दूरध्वनीवरनं थेट नेदरलँड्समधनं आज महिला गौरव या कार्यक्रमामध्ये तू सहभागी झाली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपल्याकडे एक छोटीशी माझी सखी आलेली आहे, ईशा पवार, कोकणची सुवर्णकन्या असं तिला म्हटलं जातं. 14व्या वर्षापर्यंत तिने असंख्य अशी सुवर्णपदकं मिळालेली आहेत. धनुर्विद्येमध्ये आताच खेलो इंडियामध्ये तू सुवर्णपदक पटकावलेलं आहेस. हा सगळा प्रवास इतक्या लहान वयात कसा काय शक्य झाला? नमस्कार. आणि मला पहिले हा आनंद होतोय की कोकणाला सुवर्ण आनंद, कोकणालाच नाही तर महाराष्ट्राला सुवर्ण आनंद देण्यासाठी ही एकमेव कन्या होती. आणि हे सुवर्ण पदक मिळवण्यासाठी SVCT आर्चर्स अकॅडमी मध्ये माझे कोच रणजित सांबळे सर ते तिथे डेमो देण्यासाठी आले होते. तर ते ग्राउंड असं आहे की इंटरनॅशनल लेवलसाठी सारखं ग्राउंड आहे, जे की आदरणीय काका महाराज सर आणि विकास वालकर सर ह्यांनी ऑलिम्पिक पात्रावर जाण्यासाठी खेळाडूंसाठी ग्रामीण भागात एवढं मोठं ग्राउंड बांधलं आहे. त्या ग्राउंडमध्ये माझे कोच तिथे डेमो देण्यासाठी आले होते. आणि हा डेमो देताना आम्हाला वाटलं की अरे तिरंदाजी काहीतरी वेगळं आहे, ह्यात आनंद म्हणून मी ह्याच्यात पार्टिसिपेट झाली. आणि हळूहळू करता करता आनंदच हा तर माझा करिअर झाला आहे. आणि अशा प्रकारे मी त्यांच्या ब्लेसिंग्समुळे आणि माझ्या आर्चर्स अकॅडमीमुळे मी इथपर्यंत आता आली आहे. चिपळूण सारख्या छोट्याशा गावामधनं तू इतकी उंच भरारी घेतलेली आहेस आणि सुवर्ण कन्या झालेली आहेस. तुझे बाबा मुख्य नियंत्रण कक्षामधनं आपल्या लेकीचं बोलणं खूप कौतुकानं अभिमानानं ऐकतायत हे मला आवर्जून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे. ईशा, आणखीन एक महत्वाची गोष्ट की 14वं वर्ष खूप लहान वय आहे, त्याच्यामध्ये धनुर्विद्या हे तसा असा म्हणजे फेमस झालेला असा क्रीडा प्रकार नाही. आजकाल काय क्रिकेटकडे जास्ती लक्ष दिलं जातं किंवा हॉकीकडे किंवा असं दिलं जातं, धनुर्विद्येकडे तुला वळवण्याचं कार्य नेमकं कोणी केलं, काही सांगू शकशील का? धनुर्विद्येमध्ये वळण्याचं कारण म्हणजे पुणे आर्चर्स अकॅडमीमधून जे माझे कोच आले होते रणजित सांबळे सर, ते छोटूशा गावात म्हणजे डेरवण म्हणून गाव आहे तिथे शिकवायला आले होते. आणि तेच म्हणजे ते तिरंदाजी तिकडे बघितली होती आणि त्या आनंदामुळे मी या आर्चरी या साईडमध्ये घुसली आहे. आणि तिथेच प्रियंका मॅम आणि ओमकार सर हे आम्हाला तिथे डेली नर्चर करतात आणि आमचं प्रोत्साहन वाढवतात या गेममध्ये. आणि त्यांच्या कोचिंग थ्रू आम्ही इथपर्यंत आलो आहोत. महाचर्चाच्या या महिला गौरव या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे क्षणभर विश्रांतीची. महाचर्चामध्ये पुन्हा एकदा ब्रेक नंतर मी सर्वांचं स्वागत करते. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला गौरव हा कार्यक्रम खास तुमच्यासाठी आयोजण्यात आलेला आहे. 1972 सालापासून
समस्त प्रेक्षक वर्गाचं प्रबोधन तसंच मनोरंजन करण्याचा वसाच जणू मुंबई दूरदर्शन केंद्रानं घेतलेला होता आणि या एका अवाढव्य अशा संस्थेमध्ये असंख्य महिला देखील कित्येक वर्ष कार्यरत आहेत. त्या महिलांना देखील आज आम्ही इथे स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. फुलला फुलाची पाकळी म्हणून त्यांचा यथोचित गौरव शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात येणार आहे. कारण त्यांच्या कामामुळेच आज आपण इतकी वर्ष मनोरंजन हे क्षेत्र करत आहे, हे माध्यम करत आहे. तेव्हा यथोचित आपण गौरव करणार आहोत. सर्वप्रथम निर्मात्या सुसन जॉन यांचा सत्कार करण्याची विनंती मी सत्यजित दास उपमहानिदेशक अभियांत्रिकी यांना विनंती करते. शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतोय. 1995 सालापासून मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये सुसन जॉन ह्या कार्यरत आहेत. 14 वर्षांपासून आस्वाद रुचिरा यासारखे जे कार्यक्रम होते ते त्यांनी लीलया त्यांनी पेललेले आहेत. त्यांनी निर्माती म्हणून कार्य केलेलं आहे. तसंच आमची शाखा कुठेही नाही या कार्यक्रमाचे 200 एपिसोड देखील त्यांच्या कार्यक्रमाचे झालेले आहेत. तेव्हा खरोखरच त्यांच्या या कार्यामुळेच दूरदर्शन केंद्र हे जे माध्यम आहे ते आपल्याला मनोरंजन आणि प्रबोधनाचं कार्य करतंय. पुढे बोलूया मीरा हळदणकर लायब्ररियन यांचा देखील सत्कार सत्यजित दास उपमहानिदेशक अभियांत्रिकी करतील. मीरा 1982 सालापासून म्हणजे गेली 36 वर्ष या संस्थेमध्ये कार्यरत आहे. मगाशी बोलताना मीरा हिनी सांगितलेलं होतं की जवळपास अर्ध आयुष्य त्यांनी इथे खर्ची घातलेलं आहे. अथक मेहनत केलेली आहे आणि चालता बोलता कम्प्युटर असं मीराला म्हटलं जातं. त्यामुळे तिचा यथोचित गौरव झालेला आहे. राजश्री पंत सहाय्यक अभियंता यांचा देखील सत्यजित दास उपमहानिदेशक अभियांत्रिकी शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करतायत. 1986 सालापासून राजश्री आकाशवाणी छत्तरपूर मध्य प्रदेश इथे रुजू झाल्या. त्यानंतर 1993 मध्ये बरेली पीजीएफ दूरदर्शनमध्ये त्या रुजू झाल्या आणि 1997 मध्ये लखनऊ आणि मग 2000 मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये त्या कार्यरत आहेत. त्यानंतर मीना जोशी सहाय्यक अभियंता यांचा देखील सत्यजित दास यथोचित गौरव करतायत. 1987 सालापासून पुणे आकाशवाणीमध्ये त्या सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर 1994 नाशिक आकाशवाणी 2000 मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये टेक्निकल डिरेक्टर म्हणून त्या सेवेत रुजू झालेल्या आहेत. सत्यजित दासजी मैं आपको विनती करना चाहूंगी कि इस वुमेन्स डे पर हमने ये जो प्रोग्राम रखा है इस अवसर पर आपके मन में क्या भावना है? ऐसा एक वुमन का कंट्रीब्यूशन सोसाइटी में काफी इमेंस रहता है बोथ पर्सनल एंड प्रोफेशनल फ्रंट्स में और ये हम लोग सब रिकॉग्नाइज करते हैं बट आज एक स्पेशल दिन है जो हम सेलिब्रेट कर रहे हैं इसको और खाली यहाँ नहीं इवन हमारा सोसाइटी में जितने वुमन गौरव है सबको हम सम्मान कर रहे हैं. ये एक इनिशिएटिव है दूरदर्शन सह्याद्री का और मैं दूरदर्शन का बात करूं तो हमारा यहाँ पर महिला जो हैं डिफरेंट फील्ड में एक्सपर्ट्स हैं चाहे वो प्रोग्राम में हो न्यूज़ में हो या इंजीनियरिंग में हो एडमिनिस्ट्रेशन में. ये डाइवर्सिफाइड फील्ड है और जहाँ पर बहुत एक्सपर्ट्स हैं और मैं ये महसूस किया हूँ कि इन लोगों ने अपना जो है पैशन फॉर वर्क और अपना बिलीफ और एस्पिरेशन जो है ये सब पूरा इन्वेस्ट किया हुआ है यहाँ पर टू सच दैट हमने इतना अच्छा वर्क कल्चर यहाँ पर देख रहे हैं. इसके बदौलत मैं आई फील रियली ऑनर्ड टू ऑनर देम. धन्यवाद दास. सुसन जी सुसन जॉन जे आहेत निर्मात्या म्हणून 1983 पासून या क्षेत्रामध्ये आहेत, या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. आपके मन की भावना है, आप कुछ संदेश देना चाहेंगे वुमेन्स डे के अवसर पर? सुसन जी पहले महिला दिन का कंग्रेचुलेशन करती हूँ सब लोगों को, स्पेशली मेरा प्यारा प्यारी प्रेक्षकों को बहुत अच्छा लगते है. एंड मैं 1983 में ज्वाइन किया आकाशवाणी में एग्रीकल्चर सेक्शन में एज असिस्टेंट एडिटर. देर उधर ऐसा ऐसा प्रोडक्शन नहीं है. यू हैव टू डू स्क्रिप्ट लिखने का, इंटरव्यू करने का, बाहर जाकर रिकॉर्ड करने का, एडिट करने का, टेलीकास्ट ब्रॉडकास्ट करने का. देन उधर ड्रामा होते, मैं ग्रेडेड ड्रामा आर्टिस्ट था उधर. देन बाद में मुझे मुंबई में ट्रांसफर हो गया 1995 में.
एक दिन से हमको मुझे मालूम पड़ा मुंबई जा रहे करके, और मैं सोचा मेरा बेबी ओनली वन ईयर, मैं कैसा आएंगे मुंबई, मीन्स केरला, आई एम फ्रॉम केरला, सो कैसा आएंगे क्या करेंगे ऐसे था। बट उधर से आया, बट एकदम अच्छा, इधर कुछ भी प्रॉब्लम नहीं हुआ। एंड 95 to 99 सिंगल मेट्रो करके एक चैनल था, उसमें हिंदी, इंग्लिश, कर्नाटक न्यूज ऐसा बहुत प्रोग्राम किया। एंड राधा नमोदरी मैडम थी, उनके उनका अंदर थी, मैं बहुत अच्छी थी, बहुत सिस्टमैटिक उन्होंने सिखाया। दिन बाद में सह्याद्री चैनल आया, उसमें पहले महतिया है का ऐसा एक प्रोग्राम प्रश्नोत्तरी किया, इसके बाद डिफरेंट क्विज प्रोग्राम्स किया, उसके बाद सह्याद्री अंताक्षरी किया, उसमें अवधूत गुप्ते मेरा एंकर था, बहुत अच्छा उनका सिंगिंग एंड ऑल दैट, स्टिल लेटर आई रिमेम्बर दैट। एंड देन अमजिशा का कुडे ही नहीं, दैट इज ऑल्सो वेरी नाइस, डॉक्टर अमोल को। मतलब इतने सालों से आप इस संस्था में कार्यरत है, आपकी मन में आज वुमेन्स डे के अवसर पर हमने आपका जो गौरव किया, आपके मन में भावना क्या थी, क्या एक्सप्रेस करना चाहेंगे आप? वुमेन्स डे में आई एम फ्रॉम केरला, सो केरला में 800-850 मेल एंड 1000 के ऊपर फीमेल है, सो देर इज दैट रेशियो। उधर गर्ल्स को इतना प्रॉब्लम नहीं, बिकॉज वी आर सो हैप्पी देयर, ऐसा है। देन मैं तो बहुत अच्छा लगेगा, बहुत अच्छा लगेगा। खूब खूब धन्यवाद सुसिन जी। मीरा, लायब्ररियन म्हणून असंख्य म्हणजे 36 वर्ष तू इथे काम करतेस, चालता बोलता कम्प्युटर असं म्हटलं जातं, आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं 89 सालापासून मी देखील या संस्थेमध्ये काम करते आणि हे सगळे चेहरे माझ्या परिचयाचे आहेत। आज तुझ्या मनातली भावना आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल। सर्वप्रथम सगळ्यांनाच महिला दिनाच्या शुभेच्छा। आणि 36 वर्ष मला ह्या दूरदर्शनमध्ये झालेली आहे आणि मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की ह्या संस्थेमध्ये मी एवढी वर्ष काम करते आहे। आणि महत्वाची गोष्ट मध्ये म्हणजे ह्या स्टेजला येईपर्यंत मला माझ्या माध्यमामध्ये सगळ्यांचेच सहकार्य मिळालं आहे, माझे आमचे ऑफिसर्स, माझे बाकीचे सगळे कर्मचारी, या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मी आजपर्यंत इथे पोहोचले। आणि आता आम्ही आर्काईव्सच्या बाबतीत मुंबई दूरदर्शन कडे खूपच मोठा संग्रह आहे आणि त्या सगळ्यांचं जतन करायचा अर्थातच मला संधी मिळते आणि त्याच्यामध्ये मला आनंदही मिळतो। आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की ज्या जे काम तुम्ही करता ते तुम्ही आनंदाने जर केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश नक्कीच मिळतं आणि त्याच्यामध्ये कमीत कमी चुका तुम्ही करता, फक्त त्याच्यासाठी तुमचं त्याच्यामध्ये आनंद घेणं हवं आणि इंटरेस्ट पण हवा। बरोबर। राजश्री पंत, आपका ये जॉब जो है डिमांडिंग है, घर की जिम्मेदारियां तो निभानी ही पड़ती है, तो ये दोनों काम किस प्रकार आप निभा रही हैं? इतने सालों से ट्रांसफरेबल जॉब भी है आपका, आप क्या कहना चाहेंगी? मेरी जर्नी जो है ऑल इंडिया रेडियो से शुरू हुई थी और उसके बाद मैं डिफरेंट डिफरेंट जैसा आपने बोला स्टेशन बरेली, लखनऊ और बॉम्बे में आई हूँ। जब मैं बॉम्बे में आई थी उस समय मेरा बेटा बहुत छोटा था, ढाई साल का था उस समय, लेकिन यहाँ पे काम करने का अपना एक अलग ही अनुभव है। जब हम ऑफिस में घुसते हैं तो ऐसा लगता है एज ए प्रोफेशनल हम काम करते हैं। बॉम्बे दूरदर्शन में मैंने स्टार्टिंग में ट्रांसमिशन, रिकॉर्डिंग्स, एज ए क्वालिटी कंट्रोल की टेक्निकल प्रीव्यू में काम किया। अभी मेरे को इंजीनियरिंग का कोऑर्डिनेशन मिला है तो इसमें मेरा कम से कम 150 का स्टाफ है जो उसको देखना पड़ता है, वो भी अपने आप में एक चैलेंजिंग जॉब है। तो अभी यहाँ का काम का जो एटमॉस्फेयर है वो बहुत अच्छा है, तो मेरे को कभी कोई परेशानी नहीं हुई कभी स्टाफ डिप्लॉयमेंट में, तो काफ़ी अच्छा लगता है। और एज ए टीम हम लोग, एक्चुअली हम लोग का वर्क भी एज ए टीम वर्क है, तो हम लोग सब मिलके जुलके काम करते हैं। कभी कभी इतनी यहाँ जैसे कभी बारिश हो गई, ट्रेन नहीं है, स्टाफ नहीं आ रहा, लेकिन हमारा तो 24 आवर्स का चैनल है, 24 घंटे काम होना है, न्यूज भी अपने टाइम से जाना है, लाइव शो अपने जाना है, लेकिन मतलब स्टाफ इतना अच्छा है कि कभी हमको परेशानी नहीं। दो दो तीन तीन दिन उन्होंने लगातार इतने शिफ्ट्स में काम किया है। बरोबर। तो काफी अच्छा। मीना भाई, इतक्या वर्षांपासून या संस्थेमध्ये काम करत असताना आता जसं सांगितलं यांनी की एक टीम वर्क आहे, एक परिवार तुमचा जमलेला आहे, या परिवारामध्ये काम करण्याचे अनुभव कसा होता, काय सांगाल? 30-31 वर्ष झाली मला या चॅनलला काम करून,
दूरदर्शनमध्ये काम करणं हा ॲक्च्युली एक जीवन समृद्ध करणारा अनुभव आहे असं मला वाटतं. ह्याच्यातून मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. ही पॉझिटिव्ह एनर्जी ॲक्च्युली मी घरातसुद्धा वापरू शकते. आणि टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम करताना स्टुडिओमध्ये अनइंटरप्टेड ट्रान्समिशन देणं ही आमची जबाबदारी असते. सो ॲक्च्युली अनइंटरप्टेड आणि प्रॉब्लेम फ्री ट्रान्समिशन देणं ही सह्याद्रीची खासियत आहे असं मला वाटतं. वेगवेगळ्या कलाकारांना इथं भेटता आलं, त्यांच्या कला अनुभवता आल्या, त्यांच्याशी इंटरॅक्शन करता आलं. इथं मी मायनर वर्क्समध्ये पण काम केलंय, स्टुडिओमध्ये केलंय आणि ॲक्च्युली नॅशनल आणि सह्याद्रीचं नॅशनलला बरंच मोठं योगदान आहे प्रोग्रॅम्समध्ये. तर त्या उदाहरणार्थ रंगोली किंवा हिंदी पिक्चर्स वगैरे जे असतात त्यांचा टेक्निकल प्रिव्ह्यू आम्ही करतो, सो दॅट त्यांचं टेक्निकल जे क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह व्हावी. चॅनल TRP वाढायला याच गोष्टी ॲक्च्युली कारणीभूत असतात. प्रत्येक ठिकाणी इथं वेगळ्या ठिकाणी काम करताना खूप मजा, खूप वेगवेगळ्या अनुभव आहेत आणि खूप मजा येत होती तुम्हाला. मीही बघत होते इतक्या वर्षांपासून तुमच्याबरोबर काम करत असताना. आता पुढल्या ज्या सखळ्या आहेत त्यांचा देखील यथोचित गौरव होणार आहे. सुरेखा निमजे सहाय्यक अभियंता म्हणून त्या कार्यरत आहेत. 1985 सालापासून नागपूर आकाशवाणी, त्यानंतर 1986 आकाशवाणी मुंबई, 1987 चीफ इंजिनियर ऑफिस मुंबई आणि 1992 पासून मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये सुरेखा कार्यरत आहेत. त्यांचा देखील यथोचित गौरव आता आपण सुनीता भिशीकर संचालक अभियांत्रिकी यांच्या हस्ते करणार आहोत. सुरेखा निमजे सहाय्यक अभियंता म्हणून त्या इथे कार्यरत आहेत. या सगळ्या महिला ज्या आहेत त्या गुण्या गोविंदानं एका परिवारासारख्या इथे काम करतात आणि आवडीनं काम करतात, झोकून देऊन काम करतात. त्यानंतर आहेत शलाका निर्गुण अभियंता सहाय्यक. 1983 ला मुख्य अभियंता यांच्या ऑफिसमध्ये त्या रुजू झाल्या टेक्निशियन आणि त्यानंतर बॉम्बे ब्रॉडकास्टिंग हाऊस आकाशवाणी इथे रुजू झाल्या. 1987 पर्यंत त्या तिथे होत्या आणि मग मुंबई दूरदर्शन आणि 2010 ला उमरगाव इथे त्या रुजू झालेल्या होत्या. त्यानंतर मिताली दास अभियंता सहाय्यक 1987 पासून इंजिनिअरिंग असिस्टंट उत्तर प्रदेश इथे रुजू होत्या. 1991 मुंबई दूरदर्शनमध्ये त्या सेवेत रुजू झाल्या. सुरेखा बुकाणे अभियंता सहाय्यक 1985 साली मुंबई दूरदर्शनमध्ये त्या सेवेत रुजू झाल्या. मराठी वर्ल्ड कॉन्फरन्स दिल्ली तसंच ठिकठिकाणी OB त्या काम करतात, पॅनेल ऑपरेट देखील करतात. सुनीताजी आज वुमन्स डे आहे. सुनीताजी या वुमन्स डेच्या औचित्य साधून आज जो हा महिला गौरव हा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे, आयोजित केलेला आहे, त्या अनुषंगानं आणि आज इथे तुमच्यासोबतच काम करणारी ह्या ज्या महिला वर्ग कर्मचारी वर्ग जो आहे त्यांचे अनुभव ऐकताना तुमच्या मनातल्या भावना आम्हाला ऐकायला आवडतील. आज सर्वप्रथम जागतिक महिला दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज दूरदर्शन केंद्र मुंबई हा स्टुडिओमध्ये हा महिला गौरव हा कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. आज ह्या क्षणाला मला खूप असं भरून आल्यासारखं वाटतं आणि अगदी असं सांगावंसं वाटतं की देवानी स्त्रीला घडवताना खूप साऱ्या गुणांचा समावेश केलेला आहे. सहनशीलता, उदारता, स्नेह, वात्सल्य, निस्वार्थपणा, कर्तृत्व, शक्ती ह्या सगळ्यांचा समावेश करून स्त्रीला त्यांनी ही गुणवंता देऊन बनवलेला आहे. तर ह्या जन्मी मला देवानी स्त्रीचा जन्म दिलेला आहे आणि मला ही अशी संधी दिलेली आहे त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. ह्या दोन हातांनी त्या स्वभावाचा मी उपयोग करून आज माझ्या घरी आणि जिकडे जिकडे मी जाईन आणि ह्याच केंद्राला देशाला मी निस्वार्थपणे योगदान देऊ शकते आहे त्याचं मला अतिशय आनंद वाटतं हृदयापासून आणि अभिमान सुद्धा वाटतो. जी
आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांचं स्तर काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे, ह्याचा गौरव होतो आहे. आपल्या स्टुडिओमध्ये नव्हे तर सगळीकडे आज एक सेलिब्रेशनचा मूड आहे. आणि दूरदर्शन मुंबई म्हटलं तर, दूरदर्शन मेमो म्हटलं तर, ह्या सगळ्या स्त्रिया ज्या इथे तुम्हाला दिसत आहेत, ज्यांचा तुमच्या सगळ्यांसोबत गौरव होणार आहे, ह्या मागच्या 30 वर्षांपेक्षा, ह्या सगळ्या स्त्रियांचे 30 वर्ष जास्त झालेले आहेत. आणि ह्या स्त्रियांना, स्त्रियांचा योगदान जो पडद्याच्या मागे असतो, 30 वर्ष ह्यांनी सर्व्हिस केलेली आहे. तर पडद्यापुढे, पडद्यापुढे आज यांचा गौरव होतो आहे, त्याचा मला अभिमान वाटतोय. जी, खूप खूप धन्यवाद सुनीताजी, शुभेच्छा. आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्या होत्या सुनीता भिशीकर, संचालक अभियांत्रिकी. त्यांनी आपलं या वुमन्स डे औचित्य साधून हा जो कार्यक्रम आयोजण्यात आलेला आहे त्याबद्दल आणि वुमन्स डे बद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं. आता क्षणभर विश्रांतीची वेळ झालेली आहे, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा सह्याद्री वाहिनीचा महाचर्चा हा कार्यक्रम. ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. ब्रेकच्या आधी या दूरदर्शनच्या संस्थेमध्ये कित्येक वर्षांपासून कार्यरत असलेल्या, सेवेत रुजू असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा यथोचित गौरव झालेला होता. सुरेखाजी, तुमचं मनोगत ऐकायला आवडेल. सर्वप्रथम मी सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा करते. मला या संस्थेमध्ये 33 वर्ष योगदान केलेलं आहे. मी तंत्रनिर्देशक म्हणून काम करते आणि ट्रान्समिशन कसं स्मूथ जावं याची मी, माझी सारखी सततची धडपड चालू असते. मी ट्रान्समिशन प्रिव्ह्यू, टेक्निकल प्रिव्ह्यू यामध्ये काम केलेलं आहे. ट्रान्समिशन कसं स्मूथ जावं याची माझी, त्यासाठी मला लाइटिंग, ऑडिओ सगळीकडे लक्ष द्यावं लागतं, त्यासाठी टेक्निकल टेप्स बघाव्या लागतात, त्यासाठी सततची धडपड चालू असते. आणि या 33 वर्षांमध्ये मी आजपर्यंत स्मूथ ट्रान्समिशन दिलेलं आहे, पुढेही स्मूथ ट्रान्समिशन द्यावं यासाठी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. 1983 साली ॲज अ टेक्निशियन मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा प्रत्येकाचे डोळे विस्फारले की अरे लेडीज टेक्निशियन इन्स्टॉलेशनला जाणार का वगैरे. तर मी म्हटलं हो. जेव्हा आपण समानता समानता म्हणतो ना तेव्हा पुरुषांबरोबरची समानता म्हणजे काय ती योग्य नाही. ते तर काय सगळेजण, म्हणजे पुरुषांबरोबर समानता, त्याच्यापेक्षा प्रत्येक स्त्रीने आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणं ह्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की आजचा दिवस हा खूपच महत्वाचा आहे. आणि आमच्या ह्या 34 वर्ष जी सेवा आम्ही केली त्या आमच्या कामाची दखल घेऊन दूरदर्शनने आमचा हा जो सत्कार केला त्यांचे मी खूपच आभारी आहे. आणि स्पेशली या कार्यक्रमाचे निर्माते श्रीयुत जयू भाटकर यांनी हे सगळं अरेंजमेंट केलेली आहे, त्यामुळे त्यांचेही मी आभार मानते. आणि सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शलाकाबद्दल आवर्जून सांगावं असं वाटतंय मला की बेस्ट ऑडिओ इंजिनियर आहे शलाका. आणि या महाचर्चा या कार्यक्रमाची गेले कित्येक वर्षांपासून त्या ऑडिओ इंजिनियर म्हणून काम करत आहेत, मात्र आज ते इथे स्टुडिओत त्यांचं मनोगत व्यक्त करतायत. त्यांचीच सहायिका जी आहे एनव्ही सुमा, ऑडिओ इंजिनियर म्हणून आज PCR मध्ये मुख्य नियंत्रण कक्षामध्ये त्यांचीच जबाबदारी आज लीलाया पेलते. आपण मुख्य नियंत्रण कक्षामध्ये जाऊया. तिथे देखील अनेक महिला कर्मचारी तारेवरची कसरत करत असतात. आपण पाहताय मुख्य नियंत्रण कक्षामध्ये गेलेल्या आहेत. उम्मे हनी VTR इंजिनियर आहेत, त्या देखील इथे कार्यरत आहेत. PCR हा असा कक्ष असतो, मुख्य नियंत्रण कक्ष, याच्यामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवरती तारेवरची कसरत करून लाईव्ह प्रोग्राम महाचर्चासारखा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या महिला कर्मचारी करत असतात. ऑनलाईन एडिटर रुची गुप्ता देखील आहेत. ऑनलाईन एडिटिंग म्हणजे लाईव्ह प्रोग्राममध्ये ऑनलाईन एडिटिंग महत्व अनन्य साधारण असं आहे, त्यामुळे लीलया ही आघाडी जी असते ती कित्येक वर्ष ही पेलते. खरोखरच कौतुकास्पद म्हणावं लागेल, कारण लाईव्ह प्रोग्राम ची मजा काही औरच असतं, मात्र ही मजा जी असते ती मजा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अशा प्रकारे PCR मधला हा कर्मचारी वर्ग करत असतो. स्टुडिओमध्ये कॅमेरा पर्सन, कॅमेरामनची देखील एक भूमिका महत्वाची मानली जाते. आज या महाचर्चाचा हा जो महिला गौरव हा कार्यक्रम आहे त्याचं कॅमेरा वुमन, कॅमेरामन म्हणून काम करते कविता साहू. त्यामुळे तुम्हा समस्त कर्मचारी वर्ग, महिला कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा हॅपी वुमन्स डे. आणि तुम्ही सांघिक भावनेतनं जे काम करत आलेलं आहे त्यामुळेच 1972 सालापासून दूरदर्शन मनोरंजनाच्या माध्यमामध्ये नंबर 1 वर आहे.
शैलेश श्रीवास्तवजी जे आहेत त्या मुख्य नियंत्रण कक्षामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. आता आपण पुन्हा एकदा या महिलांकडे बघूया, चर्चेला प्रारंभ करूया. मिताली नमस्कार. आज के दिन यहां पे बैठ के मुझे बहुत ही गौरवान्वित महसूस कर रही हूं. मेरे कैरियर का सफर जो है वो ब्लैक एंड व्हाइट से लेके कलर और कलर से आज हाई डेफिनेशन तक बहुत इनोवेटिव रहा है. स्पेशली मुंबई दूरदर्शन का वातावरण जो है वो बहुत ही टेक्निकली बहुत एडवांस है, इसलिए यहाँ पे कार्य करते हुए हर महिला का मैं अभिनंदन करना चाहती हूँ जो इतने मुस्तैदी से काम कर रहे हैं कि अपना घर और अपने कैरियर दोनों को संभाल रहे हैं. और हर महिला जो टेक्निकल उसमें एक्सपर्ट होने के साथ साथ इस सामाजिक कार्यों में भी अग्रसर है, इसका मैं अभिनंदन करती हूँ और मैं खुद बहुत गर्व महसूस करती हूँ. सुरेखा नमस्कार. मी 85 पासून इथे दूरदर्शनला काम करते. सुरुवातीच्या काळात मी आउटडोर शूटिंग जास्त केलेले आहेत, मराठी वर्ल्ड कॉन्फरन्स किंवा क्रिकेट मॅच वगैरे, त्यावेळेला ते सगळं करताना खूप शिकायला मिळालं आणि आता त्या क्षणांची आठवण झाली की खूप आनंद मिळतो. आता आम्ही ओव्हरनाईट ड्युटी वगैरे करतो पण कधी आम्हाला भीती वाटली नाही किंवा कधी टेन्शन आलं नाही, कारण की आमचा स्टाफ इतका चांगला आहे आणि हे वातावरण इतकं छान आहे की इथे आम्ही कधी स्त्री पुरुष हा भेदभाव मांडलाच नाही. म्हणजे एक इंजिनियर म्हणून आम्ही इथे काम करत असतो. आज सगळ्या महिलांना बघून आणि सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या महिला एवढ्या अग्रेसर आहेत, मोठ्या मोठ्या ठिकाणी मोठी मोठी पदं भूषवतात. महिलांना जाता जाता इतकंच म्हणेल की एवढं सगळं करताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, कारण की पूर्ण कुटुंब हे तिच्यावर निर्भर असतं. आणि मी एवढं आउटडोरचं काम वगैरे करत असताना सगळ्यात जास्त पाठिंबा मला आई वडिलांकडून मिळाला, कारण माझे मुलं लहान होते आणि त्यांनी जर ते सांभाळले नसते तर कदाचित मला ह्या जॉब करता आला नसता. आज सगळ्या महिलांना मी जागतिक मराठी महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. सुरेखाने खूप छान मुद्दा मांडला की एवढ्या सगळ्या आघाड्यांवरती तारेवरची कसरत करत असताना थोडासा वेळ तुझ्यासाठी सखी काढत जा, हे सुरेखा आणि सगळ्यांचंच म्हणणं आहे. आता पुन्हा एकदा महिला कर्मचारी वर्ग जो आहे दूरदर्शन केंद्राचा त्यांचा यथोचित गौरव करूया. बुबू चक्रवर्ती वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक यांचा यथोचित चाल आणि श्रीफळ देऊन गौरव करतील. मी विनंती करते शैलेश श्रीवास्तव सहाय्यक संचालक यांना की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांनी गौरव करावा. बुबू चक्रवर्ती 1985 पासून कलकत्ता आकाशवाणी इथे सेवेत रुजू झाल्या. 1987 मध्ये वेस्ट झोन चीफ इंजिनियर ऑफिसमध्ये त्या सेवेत रुजू झाल्या. 1994-99 मध्ये पुणे आकाशवाणी. अशा प्रकारे ट्रान्सफरेबल जॉब त्यांचा होता आणि त्यांनी तारेवरची कसरत करत आपल्या जी भूमिका होती ती लीलया पेललेली होती. त्यानंतर शुभांगी धानरूत सिनियर टेक्निशियन यांचा देखील शैलेश श्रीवास्तव यांच्या हस्ते यथोचित गौरव केला जातोय. शुभांगी धानरूत सिनियर टेक्निशियन 1987 सीई ऑफिसमध्ये आणि त्यानंतर 2006 मध्ये आकाशवाणी सातारा इथे सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर सीमा वैद्य. सीमाजी तुम्ही थोडंसं जरा पुढे आलात तर शैलेशजींच्या हस्ते तुमचा गौरव करता येईल, शाल आणि श्रीफळ देऊन. सीमा वैद्य सिनियर टेक्निशियन 1987 चीफ इंजिनियर ऑफिसमध्ये आणि 91 मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये सीमा कार्यरत आहे. त्यानंतर शैलेशजी कुछ दो शब्द कहने की मी विनंती करना चाहूंगे इस अवसर पर. सर्वप्रथम आजच्या जो जागतिक महिला दिवस आहे सबको हार्दिक शुभेच्छा मेरी ओर से, और नारी शक्ति को हम प्रणाम करते हैं. बिना शक्ति के हम सभी अधूरे हैं. एक दिन हम मनाते हैं महिलाओं के लिए, जबकि हम महिलाएं 365 दिन सबके नाम करती हैं. आप मेरी बात से एग्री हो तो तालियां बजाएं जी. आज उत्सव का दिन है, हम सभी यहाँ इकट्ठे हैं. हम सब शक्ति के प्रतीक हैं, बिना हमारे कुछ भी नहीं है. हम सब में रहती हैं अपने को भूल के, और ये हमारी बगिया है दूरदर्शन की, जो हमारी ये अनेक फूल हैं कलियां हैं इस संस्था को इतने अच्छे से सींच रही हैं चला रही हैं. तो मुझे बड़ा अभिमान है कि मैं भी यहाँ की एक हिस्सा हूँ, एक छत्र छाया में यहाँ रह रही हूँ. और सबसे बड़ा प्यार है. आज के दिन की बहुत बहुत बधाई आप सभी को. धन्यवाद. बुबू चक्रवर्ती सत्कार मूर्ति क्या है
त्यांना दोन शब्द सांगण्याची विनंती करते. भूभूजी, आपसे विनती है कि दो शब्द इस अवसर पर आप कहें. शुरू में मैं सबको वुमेन्स डे इसकी बधाई देना चाहती हूँ. और मेरे जो सफर रही जर्नी मेरी 33 इयर्स की हुई है. इस बीच में मेरी जगह जगह की ट्रांसफ़र तो हुई है, उसी में बहुत सारे एक्सपीरियंस मैंने गैदर किया है और सीखने को बहुत कुछ मिला है. ये जर्नी मेरी बहुत अच्छी रही, स्टाफ के साथ बहुत अच्छे रहे. हमारी टारगेट जो है हमारी स्मूथ ट्रांसमिशन, वो हम ध्यान में रखते हुए हमारी कामकाज चलाए हैं. रिकॉर्डिंग, ट्रांसमिशन, एवरी टाइप ऑफ ड्यूटी हम लोगों ने किया है, इसी में हमारी एक्सपीरियंस बहुत अच्छी रही. शुभांगी, दूरदर्शनच्या ओबी सेक्शनमध्ये काम करते आहे आणि ओबी सेक्शनमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळेला बाहेर रेकॉर्डिंगसाठी लाईव्ह कव्हरेजसाठी जावं लागतं. पण सगळ्यात आधी कसं आपल्याकडे 3 ओबी व्हॅन्स आहेत, तर कव्हरेजला जाण्याच्या आधी ओबी व्हॅनची तयारी करणं फार गरजेचं असतं. ते महत्त्वाचं असतं जास्त, म्हणजे जसं कॅमेरा केबल्स, ट्रायपॉड्स, असे इतर अधिक आपलं इन्स्ट्रुमेंट्स असतात, मशीन्स असतात, त्या सगळ्या व्यवस्थित टेस्ट करून त्याच्या व्यवस्थित मेजरमेंट्स घेऊन ते नंतर सामान लोड केलं जातं, जेणेकरून आपण स्पॉटवर गेल्यानंतर काही प्रॉब्लेम येता कामा नये. कारण तिथे गेल्यानंतर आपल्याला दुसरा काही पर्याय नसतो, जे आपण नेलेलं आहे तेच यूज करायचं असतं. म्हणून ते जे काम करण्याची जी मला संधी मिळते त्याचा मला फार अभिमान वाटतो. जी सीमा, मी व्हिडिओ मेंटेनन्समध्ये सिनियर टेक्निशियन म्हणून काम करते आहे. आणि व्हिडिओ मेंटेनन्समध्ये असं आहे की सगळ्या स्टुडिओचं मेंटेनन्स तिकडे केलं जातं. आणि माझे जे सहकारी आहेत त्यांना मी सहकारी नाही म्हणेन, भाऊ म्हणेन, असं म्हणेन की ते त्यांची अशी इच्छा होती की आपल्या या बहिणीचा सन्मान व्हावा, तर त्यांची जी प्रबळ इच्छा आहे ती आज पूर्ण झालेली आहे असं मला वाटतं. आणखीन एक मी गोष्ट सांगेन की ज्यावेळेला माझ्यावरती अशी एक पाळी आली की मी दुःखातून त्या सावरू शकले नव्हते, पण जो हा दूरदर्शनचा परिवार आहे तो त्यातील प्रत्येक व्यक्ती ही माझ्यावर माझ्या म्हणजे पाठीमागे एका भाऊ आणि बहिणीसारखे उभे राहिले आणि त्यांच्यामुळे आज मी माझ्या मुलीला डॉक्टर बनवू शकले. आणि त्याचा मला खूप आनंद आहे की मी अशा परिवारात काम माझं चालू आहे. बरोबर, आता पुढची आपली जी सखी आहे तिचा देखील यथोचित सत्कार होईल. शैलजा हिंगोडीकर, UDC उच्च श्रेणी लिपिक. यतीश हाडके, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, यांना मी विनंती करते की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन शैलजा यांचा सत्कार करावा. 1987 साली ते मुंबई दूरदर्शनमध्ये आपल्या सेवेत रुजू झाल्या आणि तेव्हापासून आज तागायात त्या चोख कामगिरी बजावतायत. त्यानंतर क्रांती बायंगणकर, अकाउंटंट, 1983 आकाशवाणी मुंबई आणि नंतर 1998 मुंबई दूरदर्शनमध्ये त्या कार्यरत झाल्या. यतीश हाडके, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा योग्य सत्कार करतायत. लतिका परमेश्वरन, स्टेनोग्राफर, ADG यांच्या PA आणि 1985 मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये त्या कार्यरत आहेत. मी यतीश हाडके सर यांना विनंती करते की या प्रसंगी आपण इथे आपलं मनोगत किंवा दोन शब्द सांगावेत आपल्या महिला कर्मचाऱ्यांना आणि समस्त महिला वर्गाला. आप सभी आमंत्रित जितने भी लोग आए हुए उनका सर्वप्रथम मैं यहां स्वागत करता हूं. और आपने देखा होगा कि दूरदर्शन एक ऐसा माध्यम है जहां विभिन्न प्रकार, अलग अलग जगह, अलग अलग तरीके, मतलब आपने देखा होगा तकनीकी विभाग, कार्यक्रम विभाग, यानी प्रोडक्शन से लेके तो जितनी भी चीजें लगती है वो, यानी अलग अलग टाइप का जो वर्क कहते हैं जिसको, कि वो सारा कल्चर आपको दूरदर्शन में देखने को मिलेगा. और दूरदर्शन में महिलाएं प्रशासनिक में भी है, लेखा विभाग में भी है, तकनीशियन विभाग में भी है और प्रोडक्शन में भी है. और आज महिला दिन के निमित्त से आप लोग जो भी अलग अलग क्षेत्र से आए हैं और अलग अलग क्षेत्र से महिलाएं और अलग अलग क्षेत्र में, यानी एक ऑर्गेनाइजेशन में रहकर अलग अलग क्षेत्र में काम करने वाली सारी महिलाएं दूरदर्शन में आपको मिल रही. मैं इनको महिला दिन के इस अवसर पर आप सभी को शुभेच्छा देता हूं और उम्मीद करता हूं कि आगे भी ऐसा ही इस तरह दूरदर्शन का कारोबार चलते रहे. और जिसने जीव भाटकर साहब ने जो ये प्रोग्राम बहुत अच्छा अरेंज किया और हमारे स्टाफ को जो कि पर्दे के पीछे काम करते कभी इस तरीके की अपॉर्चुनिटी नहीं मिलती, और आज जो अपॉर्चुनिटी भाटकर साहब ने दी उनका तहे दिल से मैं शुक्रिया अदा करता हूं और उनसे निवेदन करता हूं
कि आगे भी इस तरीके के प्रोग्राम हो और हमारे आप लोगों के साथ साथ हमारे लोगों का भी सत्कार हो, बस यही शुभेच्छा देता हूँ। जरूर जरूर आडके सर, खूब खूब धन्यवाद। आता आडके सरांनी जसं सांगितलं, खरोखर पडद्याच्या मागे हा सगळा समस्त महिला कर्मचारी वर्ग जो आहे, अहोरात्र झटतंय, अहोरात्र याच्यासाठी की मिताली आणि सुरेखा यांच्यासारख्या कर्मचारी तर नाईट शिफ्ट देखील करतायत, तरी देखील त्या उल्लेखनीय असं कामगिरी करतायत आणि त्याच्याच बळावरती दूरदर्शनचा हा वटवृक्ष फोफावलेला आहे। क्षणभर विश्रांती घेतोय, महाचर्चामध्ये कुठेही जाऊ नका, पाहत रहा सह्याद्री वाहिनी। ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। दूरदर्शन मधल्या महिला कर्मचाऱ्यांचा आता यथोचित गौरव झाला, सखी आपल्याशी बोलू इच्छिते, जी बोला। सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांच्या शुभेच्छा। तसेच दूरदर्शनने जो ह्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार आयोजित केला त्याबद्दल दूरदर्शन आणि ह्याचे आयोजक श्री जयेंद्र वाटकर यांचे मी मनपूर्वक आभार मानते। जी शैलजा हिंगोडीकर यांनी आता मनोगत व्यक्त केलं, त्यानंतर क्रांती वायंगणकर, जी बोला। सर्वप्रथम सर्व महिलांचे शुभेच्छा, महिला दिनानिमित्त शुभेच्छा। माझी अपॉइंटमेंट आकाशवाणीची 98 मी दूरदर्शनला आले। जी लतिका जी, मैं आपसे कहना चाहूंगी कि एडीजी की पीए करके आपने इस सेवा में आप कार्यरत रही है, आपका अनुभव किस प्रकार का रहा? बहुत अच्छा है, सभी ऑफिसर्स के साथ मेरा रिलेशन बहुत अच्छा रहा है एंड आई एम वेरी हैप्पी टू बी ए पार्ट ऑफ दिस ऑर्गेनाइजेशन। थैंक यू, खूब खूब धन्यवाद। एका परिवाराप्रमाणे एका कुटुंबातले हे महिला कर्मचारी गेली कित्येक वर्ष पडद्यामागे काम करतात, म्हणूनच पडद्यावरती आपण अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम बघू शकलेलो आहेत आणि आपलं प्रबोधनही झालेलं आहे। आता पुन्हा एकदा आपले गेस्ट पॅनलकडे वळूया। शारदाशी, पत्रकार, संपादिका, लेखिका म्हणून तुम्ही कार्यरत आहात, आभा प्रकाशनाच्या माध्यमातून कशा प्रकारची प्रकाशनं केली जातात आणि एनजीओशी देखील तुम्ही निगडीत आहात, त्याबद्दलही ऐकायला आवडेल। ट्रस्ट इंडिया फाउंडेशन, अभा प्रकाशनच्या माध्यमातून गेली 15 आपण दिवाळी अंक प्रसिद्ध करतोय की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातनं विविध विभागातून नवीन नवीन लेखकांना आपण संधी देतोय, नवीन विषय काहीतरी त्याच्यामध्ये हे करतोय। आणि याच्याशिवाय अजून एक वैशिष्ट्य सांगावं असं मला वाटतं की दरवर्षी प्रत्येक वर्ष कशासाठी तरी समर्पित करत असते कुठल्या तरी विषयासाठी, तर त्या विषयाशी अनुसरून आपण त्याच्यामध्ये लेखन संपादित करत असतो की ज्या योगे त्या गोष्टीची माहिती लोकांना मिळते। दुसरी गोष्ट, आपण बऱ्याच पुस्तकांचंही प्रकाशन याच्यामध्ये केलेलं आहे। पेण नगरपालिकेला 150 पूर्ण झाली त्याच्या इतिहासाच्या पुस्तकाचा ग्रंथ एक आपण प्रकाशित केला, अलिबाग नगरपालिकेला 150 पूर्ण झाली त्याचा ग्रंथाचं संपादन केलं, त्याच्यानंतर आत्ताच आपण नुकतंच एक करिअर मार्गदर्शक म्हणून पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे, कारण आपण एनजीओच्या माध्यमातून गेली 13 ऍप्टिट्यूड टेस्ट, करिअर गायडन्स, काउन्सेलिंग असं जेव्हा करत होतो त्याच्यातनं असं लक्षात आलं की आमच्या रुरल एरियामध्ये, ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना करिअर विषयक माहिती मिळण्यासाठी मराठीतून पुस्तक असणं आवश्यक होतं, की जे अशिक्षित पालकांची मुलं आहेत किंवा कमी शिकलेली आहेत तर त्या मुलांकडे बौद्धिक त्यांची बुद्धिमत्ता खूप चांगली आहे पण त्यांनी कुठल्या विषयामध्ये करिअर करावं किंवा कुठल्या विषयाचा अभ्यास करावा आणि त्याच्यातलं तज्ज्ञ व्हावं ह्याच्यासाठी पुस्तक मराठीतून असणं गरजेचं होतं। तर त्या पुस्तकाचं लेखन गेले 1.5 आपण केलं आणि त्या माध्यमातून ते पुस्तक टार्गेट पब्लिकेशन जे शैक्षणिक प्रकाशन म्हणून मुंबईमध्ये हे आहे कार्यरत आहे गेले 13 तर त्यांनी ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि ते पुस्तकाचं लेखन मात्र आपण म्हणजे मी स्वतः केलं आणि त्या पुस्तकामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या पुस्तकामध्ये त्या करिअरमध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलंय अशा लोकांचे अनुभवाचे बोल आहेत आणि ते अनुभवाचे बोल नुसते लिखित स्वरूपात नसून त्याचा QR कोड दिलेला आहे की जो आजकालची जी नवी पिढी आहे ती त्या मोबाईलच्या माध्यमातून तो स्कॅन करून तो QR कोडद्वारे युट्यूबवरचा त्यांचा जो AVI म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल जे आहे ते पाहू शकते आणि त्याच्यातनं प्रेरणा घेऊन किंवा त्या क्षेत्रामध्ये ती व्यक्ती कसं काय पुढे गेलीये हे तिला स्वतः कळेल आपोआप त्या तरुणांना, कारण तरुणांची आजची गरज ती आहे की आत्ताचा जो मीडिया आहे तो त्यांना जास्त जवळचा वाटतो आणि म्हणूनच आपण हे केलेलं आहे म्हणजे काळानुसार आता या मीडियामध्ये देखील आणि पहिलंच पुस्तक आहे अशा पद्धतीचं QR कोड। रश्मीजी, तुमचं माहेर करमाळा,
23व्या वर्षी लग्न झाल्यानंतर सासरी जसं त्या तालुक्यामध्ये जसं तुम्ही कार्य करताय तसंच करमाळ्याला देखील तुम्ही विसरूच शकत नाही, कारण तुमचं ते कार्यक्षेत्र आहे, तुमचं कार्य परिसर तिकडेच आहे. तर दोन्ही सासर आणि माहेर यांच्याकडनं तुम्हाला कसा काय पाठिंबा मिळाला, तुम्हाला कसं काय प्रोत्साहन मिळालं की तुम्ही या इतक्या लहान वयामध्ये इतकी मोठी जबाबदारी पेलताय? निश्चितपणे लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर कामामध्ये फरक हा पडतोच, पण स्त्रीचं कदाचित हेच वैशिष्ट्य असतं की मल्टीटास्किंग जे आपण म्हणतो ते प्रत्येक स्त्रीला जन्मजातच मिळालेलं असतं. त्याच्यामुळे असं म्हणणार नाही की फार तारेवरची कसरत होते, पण निश्चितपणे एक आई म्हणून भूमिका पार पाडत असताना किंवा दोन घरांमध्ये एक समतोल साधत असताना अडचण तर येते, पण ही ताकद पण बनते. ज्यावेळेला आपण काहीतरी खूप मौल्यवान थोडस बाजूला ठेवून तेवढीच महत्वाची गोष्ट करतो त्यावेळेला एक जबाबदारी बनून जाते की मी माझं घर थोडस पाठीमागे ठेवलंय, माझी मुलं घरात आहेत आणि मी इथं काम करते तर आय हॅव टू गिव्ह माय बेस्ट, मला माझं चांगलंच द्यायचंय. ही जबाबदारी प्रत्येक स्त्री आज पार पडते, त्याच्यामुळे निश्चितपणे ही उलट स्ट्रेंथ बनून गेलेली आहे आणि दोन्हीकडूनही पाठिंबा इतका चांगला मिळतोय. मला असं वाटतं की माझ्या सगळ्याच माझा एज ग्रुप माझं जनरेशन नक्कीच सांगेन की मागच्या पिढीपेक्षा आत्ताची आमची पिढी घराच्या बाबतीत इनलॉजच्या बाबतीत खूप सुखी आणि खूप नशीबवान आहे की आम्हाला खूप चांगला पाठिंबा आणि त्यांचा पाठिंबा त्यांचं सहकार्य मिळाल्याशिवाय आपल्यासारख्या सगळ्या महिला उत्तुंग भरारी घेऊ शकणार नाही. तुमचं मिस्टर गौरव कोलते पीसीआरमधनं मुख्य नियंत्रण कक्षामधनं आपल्या पत्नीची यशोगाथा ऐकतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावरनंच आम्हाला दिसून येतं की त्यांना त्यांच्या पत्नीबद्दल किती अभिमान आहे. अर्चनाजी, तुमच्या कामाचं नेमकं स्वरूप काय असतं? म्हणजे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक असं म्हटलं की तसं असं स्पेसिफिकली आम्हाला असं डोळ्यासमोर चित्र येत नाही की तुमचं काम कसं असेल, काय सांगाल? ऍक्च्युली आता मला सगळ्यांनी युनिफॉर्ममध्ये पाहिलं असेल तर त्यांना असं समज होईल की मी पोलीस खात्यामध्ये. ऍक्च्युली युनिफॉर्म सेम असल्यामुळे मी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षण, याचा अर्थ की आरटीओमध्ये बऱ्याच लोकांना लायसन्स काढायचं असतं, गाडी रजिस्टर करायची असते, ज्या ट्रान्सपोर्ट व्हेकल असतात त्यांचं पासिंग असतं. फक्त हे जेव्हा अशी पद सांगितलं जातं तेव्हा त्यांना कळत नाही की एक्झॅक्टली काय काम आहे, पण ते फक्त आरटीओ अधिकारी म्हटलं की हा लोकांच्या डोळ्यासमोर फक्त एवढं होतं की लायसन्स देऊ शकतात. कारण मी जेव्हा या सेवेमध्ये रुजू झाले तेव्हा मलाच माहीत नव्हतं की माझ्याकडे लोकांची इतकी कामं येतील. कारण मी सोलापूरमधून जॉईन झाले तेव्हा मी सोलापूर ऑफिसला मी जॉईन झाल्या दरम्यानच आमच्या गावातल्या मॅडम आहेत माझं लायसन्स काढून द्यायचं, आमच्या गावातल्या मॅडम आहेत माझी गाडी रजिस्टर करायची. म्हणजे मला जॉईन झाल्यानंतर कळलं की आरटीओ खात्यामध्ये माणसांची एवढी कामं असतात. तर लायसन्स असेल, रजिस्ट्रेशन असेल, त्याच्यानंतर एन्फोर्समेंट आहे, टॅक्स कलेक्शन आहे, म्हणजे जे ओव्हरलोड गाड्या असतात म्हणजे ज्या गाड्यांमध्ये माल वाहतूक केली जाते अशा गाड्या रस्त्यावरून जेव्हा पळतात तर त्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त त्यांनी जर त्याच्यामध्ये माल भरला असेल तर त्यांना दंड करणे किंवा टॅक्स कलेक्शन करणे अशाही काही गोष्टी असतात. तर याच्यामध्ये टॅक्स कलेक्शन किंवा ओव्हरलोड गाड्यांचं चेकिंग करत असताना रस्त्यावरची जी ड्युटी आहे ती थोडीशी अवघड पडते, कारण आम्हाला नाईट चेकिंग पण करायला लागतं. वाळूच्या गाड्या जनरली चोरटी वाळू जर वाहून नेत असतील तर त्या रात्रीच म्हणजे सगळी चोरटी वाहतूक चालू असते, मग त्या दरम्यान ड्रायव्हर लोक जी असतात त्यांच्याशी आमचा खूप वेळा सामना होतो. मग त्यावेळेस एक महिला अधिकारी म्हणून कधी सॉफ्ट बोलता पण बोलायची गरज असते आणि कधी मग आरेला कार्य पण करायला लागतं. मग अशामध्ये थोडस रात्रीची ड्युटी करत असताना मनामध्ये संदिग्धता येते, पण जर तुमचं घरामध्ये संवाद खूप चांगला असेल, म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मी सासरी आल्यानंतर जसं मला घरामध्ये वातावरण मिळालं तसं सेम सासरी पण मिळालं. म्हणजे छोटीशी गोष्ट असेल तर माझ्या मिस्टरांचं असं असतं की तू जिथं असेल तिथलं लोकेशन फक्त मला सेंड करत जा. म्हणजे ही छोटी छोटी काळजी जी आहे आणि घरातून मला भक्कम पाठिंबा मिळाला त्याच्यामुळे मी ही ड्युटी व्यवस्थितपणे करू शकते. एक मजेशीर प्रश्न विचारायचा, जर का तुझी ड्युटी चेकिंग स्क्वॉडमध्ये असेल आणि तुझ्या पती आता पीसीआरमधनं मुख्य नियंत्रण कक्षामधनं तुझे बोलणार आहेस ते ऐकतायत आणि खूप अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरनंच दिसून येतोय, त्यांची गाडी आली त्यांच्याकडे लायसन्स नसेल तर त्यावेळी मी म्हणून तू जबाबदारी निभावशील का सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून अर्चना जबाबदारी निभावे? नाही नाही, मला नक्कीच खात्री आहे की ते विदाऊट लायसन्स प्रवास नाही करणार, कारण ते माझ्यापेक्षा जास्त माझ्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात. म्हणजे जर मी कुठे गावाला जात असेल तर ते माझी बॅग आधी चेक करतात की मी सगळ्या वस्तू ठेवल्यात की नाही. त्याच्यामुळे मला त्यांची म्हणजे जर तुम्हाला यशस्वीपणे पुढे वाटचाल करायची असेल तर तुमच्या घरातल्यांसोबतचा संवाद हा खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. रश्मी, तुझ्याकडे वाटते आरजे रेडिओ जॉकी हे आत्ता म्हणजे 17-18 वर्षांत
पासून हे करिअरचं क्षेत्र आहे हे आता कळायला लागलेलं आहे. नेमकं कामाचं स्वरूप कसं असतं की आम्हाला केवळ आवाज ऐकू येत असतो, आवाजाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भावना पोहोचवत असता माईकच्या आडून, आम्हाला फक्त आवाज ऐकू येत असतो. कामाचं स्वरूप कसं? कामाचं स्वरूप म्हणत असताना मी आकाशवाणी एफ एम गोल्डला 100.1 MHz आरजे म्हणून काम करते, तर तिथं केवळ नुसतं मनोरंजन नाही तर ज्ञान आणि मनोरंजन ह्या दोन्ही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं ते अपेक्षित आहे. अर्थातच गाणी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, त्यामुळे गाणी ऐकवणं हे आरजेचं काम असतं. त्या जोडीलाच कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे, म्हणजे पहाटेचा कार्यक्रम असेल किंवा मॉर्निंग शो असेल किंवा दुपारचा एखादा सखी सारखा कार्यक्रम असेल जिथे महिला विशेष आहे, तर त्या त्या कार्यक्रमाच्या गरजेप्रमाणे लोकांना ती माहिती त्या गाण्यांच्या जोडीने देणं हे आमचं काम असतं. आता सध्या नव्या तंत्रज्ञानानुसार आम्हाला SMS शो आम्ही करत असतो, आम्ही डायल इन शो सुद्धा करत असतो. हे सगळं करत असताना जाहिराती लावायच्या असतात आणि हे सगळं एक आरजे एकटा करत असतो स्टुडिओमध्ये आणि हे सगळं लाईव्ह असतं. बरं, त्याच्यामध्ये लोकांचे फोन येत असतात, त्यांना गाण्यांची फरमाईश करायची असते, तर त्यामुळे सगळ्या अवयवांचा पूर्ण वापर करणार आहे. एकीकडे SMS वाचणार आहे, एकीकडे श्रोत्यांशी फोनवर गप्पा मारणार आहे. ह्या सगळ्या ड्युटीज आम्हाला करायच्या असतात. बऱ्याचदा असा एक समज असतो की तुम्हाला हे सगळं लिहून दिलेलं असतं, ते तुम्ही नुसतं वाचता का? तर असं नाहीये. प्रत्येक दिवस त्याचं महत्व हे लक्षात घेऊन त्या त्याप्रमाणे स्क्रिप्ट बनवणं, त्याची संहिता करणं, त्यानंतर ती कार्यक्रम अधिकाऱ्यांकडनं तपासून घेणं, त्यांना ह्याच्याबद्दल कल्पना देणं हे सुद्धा आम्हाला करावं लागत असं. आणि त्यामुळे जो लाईव्हचा थरार इथं आज आम्ही या कार्यक्रमात अनुभवतोय तोच रेडिओवर सुद्धा आम्हाला अनुभवायला मिळतो. एक मजेशीर प्रश्न तुलाही, तुझ्या आवाजाची भुरळ असंख्य तुझ्या फॅन्सना पडत असेल, एखादा असा अनुभव तुला सांगता येईल का की तुझा एक डायहार्ड फॅन आवाजाच्या प्रेमात पडून तुला एखादा कॉल केलाय किंवा असं काही काही झालं का? असे असंख्य अनुभव आहेत. एक अनुभव सांगेन की एका महाविद्यालयातला एक 11वी 12वीचा मुलगा होता आणि त्याचं असं होतं की त्याला कार्यक्रम ऐकायचाच आहे, म्हणजे काही झालं तरी मी हिचा कार्यक्रम चुकवणार नाही. आणि तो लिटरली लेक्चरला बसून कानामध्ये इयरफोन्स घालून, लेक्चर एकीकडे चालू आहे कारण अटेंडन्स कंपल्सरी केलाय आजकाल, त्यामुळे लेक्चर बघतो आहे, जे काही समोर चाललेलं आहे ते अनुभवतोय आणि एकीकडे कानात माझा कार्यक्रम ऐकणं चालू आहे. तर 2-3 प्रोफेसर्सनी त्याला तंबी दिली की असं होता कामा नये, पण तो काही ऐके ना, त्याला नाही मला कार्यक्रम ऐकायचा आहे रश्मीचा. मग त्या कॉलेजमधल्या प्राध्यापक आहेत त्या योगायोगाने माझ्या ओळखीच्या होत्या, मग त्यांनी माझा नंबर देऊन की बाबा ह्याला समजव की अभ्यासही तितकाच महत्वाचा आहे. मग कौस्तुभ त्याचं नाव, त्याला नंतर मग मी भेटले, त्याला जरा समजवलं. ते गमतीशीर अनुभव येत असतात. योगिता पॅड वुमन योगिता, हिच्याच तोंडून आम्हाला युवती हा जो तुझा प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. आम्ही युवती हा प्रोजेक्ट गेल्या वर्षी 17 जुलैला स्टार्ट केलं. त्याआधी आम्ही महिलांकरिता वुमन एम्पॉवरमेंटसाठी घरी खूप महिला बघतात, त्यांच्यामध्ये टॅलेंट हा प्रकार असतं पण ते कसं बाहेर येताना फॅमिली सपोर्ट नसतं किंवा परिस्थिती असते की त्यांना हाऊसवाईफ राहायला लागतं, तर त्याकरिता इन अर्बन प्रॉब्लेम हा मोस्टली आहे. तर त्याच्यासाठी आम्ही वर्क फ्रॉम होम असं प्रोजेक्ट चालू केला, जे करा क्विल्ट्स गोधडी हा महाराष्ट्राचा जुना पद्धत आहे, तर ते त्यांना मटेरियल द्यायचं, त्यांना किंवा शिकवायचं आहे ते आम्ही काम करतो, त्यांना ते पोहोचवतो आणि तेच मटेरियल आम्ही किंवा एक्झिबिशन किंवा मार्केटमध्ये आणतो. तर हळूहळू महिलांचा इन्व्हॉल्वमेंट वाढला, आधी गोधडीपासून स्टार्ट केला, मग पिलो कव्हर्स, असे असंख्य प्रकार महिला बनवतात कानातले, आणि त्यांचा टॅलेंट त्यांचं आर्टवर्क बघूनच एकदम यु नो इम्प्रेसिव्ह वाटतो, कारण असा काही चॅनल ठेवायला लागत नाही की युनियन डिझायनर किंवा काय, ते स्वतःचं आर्टवर्क क्रिएट करतात. तर दॅट एक हा प्रोग्राम आम्ही करा क्विल्स म्हणून स्टार्ट केला. पण जेव्हा माझा मेन इश्यू होता हेल्थ अँड हायजीन मुलींकरिता, आणि जेव्हा रिसर्च करतो तेव्हा एक आश्चर्य झटका पडतो एक अर्बन मुलगी असल्यापासून की भाई अर्बन मध्ये पण हा प्रॉब्लेम आहे सॅनिटरी पॅडचा, की जवळजवळ 40% स्टील इन मुंबई इज नॉट युझिंग सॅनिटरी पॅड. फॉर मी इट वॉज की माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की मला वाटलं हा ग्रामीण प्रॉब्लेमच आहे, पण असं नव्हतं. तर त्याकरिता आम्ही हा प्रोग्राम स्टार्ट केला, खूप रिसर्च केले, खूप मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स पाहिले, काय द्यायचं म्हणून द्यायचं नव्हतं, मला चांगली क्वालिटी द्यायची होती. त्याकरिता आम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट जिथे बायोडिग्रेडेबल पॅड्स बनतात. एन्व्हायरमेंट हा इश्यू राहिला आहे की पॅड्स आणि ह्याच्यामुळे काही प्लास्टिक कंटेंटमुळे काय म्हणजे पॅड्स एन्व्हायरमेंटला कसं हार्मफुल करतो, तर ते ना करता आम्हाला बायोडिग्रेडेबल पॅड्स युनिट पाहिजे होती. आणि ते युनिट बसवली आम्ही तिथे जवळजवळ. आता एक फर्स्ट युनिटमध्ये 12-15 महिलांना एम्पॉवरमेंट भेटतं आणि हे पॅड आम्ही
बीएमसीच्या शाळेचे जे मुली आहेत ते सिक्स मंथ आम्ही आता 11 स्कूल घेतले बीएमसीचे अँड ते 551 गर्ल्स आम्ही नवे अडॉप्ट केली त्यांच्या इयरली हायजीनसाठी. त्यांना असं नाही की एक पॅड द्या तुम्ही आणि विषय संपला किंवा वेंडिंग मशीन आता हा प्रकार तुम्ही बघता सर्वे लावतात त्याच्या आधीही बीएमसी मशीन लावतात पण त्याचा प्रॉब्लेम ड्रॉबॅक आहे की रिफिलिंग इज अ प्रॉब्लेम आणि एक चेक नाही आहे एक ट्रान्सपरन्सी नाही आहे आणि अकाउंटेबिलिटी नाही आहे तर त्याकरिता आम्ही विचार केला ही मुली आम्ही रजिस्टर करू आणि दर महिने आम्ही त्यांच्या हातात हात जाऊन पॅड देऊ आणि एक पॅड हा पॅकेट 8 पॅड्स असतात त्यात तर ती गरज पण पुरी व्हायला पाहिजे. डिकम्पोज कसा करावा ह्यावेळी कशी आपली काळजी घ्यावा तर हा एक होल प्रोग्राम म्हणून आम्हाला त्यांना हेल्प करत होता. असं नाही की बस डिस्ट्रीब्युट केला झाला पण या अडचणीत तुम्ही कसा टॅकल करावा ते आम्ही लुकआउट करतो थ्रू आर युवती प्रोजेक्ट. आणि आता जस्ट मुंबईला स्टार्ट केलं माझा तर इच्छा आहे की हा पुरा महाराष्ट्रापर्यंत मी हा प्रसार घेऊ की ते सोसायटी टू सोसायटी इन्वॉल्व्ह राहू की महिला ही म्हणजे प्रोडक्ट बाय वुमन फॉर वुमन आहे आणि हा प्लॅटफॉर्म आय थिंक बेस्ट आहे की मी सांगू शकते ऑन वुमन्स डे की इट्स अ प्रोडक्ट बाय वुमन फॉर वुमन. आणि हायजीन आणि स्वेल्थ केअर सर्वात इम्पॉर्टंट आहे बिकॉज वुमन्स आर द वन हू टेक्स केअर फॉर एव्हरी वन सो सेल्फ केअर इज मोर इम्पॉर्टंट बिफोर. क्या बात है, बैड वुमन योगिता साठी एक बार खरोखर टाळ्या वाजवायला ईशा आतापर्यंत मी मगाशी म्हटलं की असंख्य पदकं तू मिळवलेली आहेस कुठल्या कुठल्या स्पर्धांमध्ये तू भाग घेतलायस आणि आता साऊथ एशियन गेम्स ज्या बांगलादेशमध्ये होत आहेत त्याचा महाराष्ट्रातली तू एकमेव खेळाडू आहेस प्रतिनिधित्व करणारी त्याच्याबद्दलही ऐकायला आवडेल. मी कंटिन्युअस 3 वर्ष म्हणजे स्टार्टिंग गेली 2015 पासून ते 2015-16-17 कंटिन्युअस मिनी नॅशनल जे की आंध्र प्रदेशमध्ये होतात त्याची कंटिन्युअस चॅम्पियन आहे मी आणि माझी स्टार्टिंग इंडो नॅशनलमध्ये झाली होती जी जबलपूरमध्ये होती तेव्हा मी 12 वर्षाची होते आणि तिथून माझा प्रवासाचा स्टार्ट झाला ते आता सब ज्युनियर ओडिसा तिथे सुद्धा आम्हाला गोल्ड मेडल भेटला आहे आणि त्याच्यानंतर मग आता ह्यावर्षी ज्युनियर स्टेट तिथे आता ज्युनियर नॅशनलसाठी निवड झालेली आहे आणि तसं माहितीच आहे की खेलो इंडियामध्ये सुवर्ण पदक मिळवलं आहे आणि आता साऊथ एशियन गेम्ससाठी मी सिलेक्ट झाले आहे जी की 23 तारखेला बांगलादेशमध्ये आहे आणि त्या मॅचमध्ये सुद्धा मी माझं नक्की 100% देईन आणि महाराष्ट्राला आपलं गोल्ड मेडल आहे. बेस्ट ऑफ लक. त्याच्यानंतर आम्ही तुला बोलू मुलाखतीसाठी. शारदाजी पुन्हा एकदा तुमच्याकडे वळते की सामाजिक भान जपत प्रबोधन करण्याचं एक महत्वाचं कार्य पत्रकार करत असतो. तुमचं आणखीन एक उपक्रम आहे चला मुलांना घडवूया आणि एकंदरीतच तुमचं एकंदरीतच समाज प्रबोधन समाज कारणाबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला. चला मुलांना घडवूया हा एक अतिशय युनिक आणि वेगळा कार्यक्रम आहे आणि तो अशासाठी आहे की एक 10 वर्षापूर्वी मुंबईतल्या दादरमधल्या एका शाळेमध्ये 9वी-10वीतल्या मुलांनी अचानक 8-10 मुलांनी आत्महत्या केल्या आणि शाळेमध्ये आत्महत्या केल्या. त्याच्यानंतर आत्महत्या वेगवेगळ्या कारणांसाठी होतच आहे पण त्या ज्या आत्महत्या झाल्या होत्या त्याच्यामुळे सगळं अख्खा समाज ढवळून निघाला की काय करायचं या मुलांचं की आता आपल्यासमोर इशा आहे तिच्यापेक्षा लहान वयाची मुलं होती ती आणि काय करायचं. तर याच्यावरती पोलीस हे तर खूपच म्हणजे हे झाले होते की काय करायचं या मुलांच्या ह्याच्यासाठी. तर त्याच वेळेला रायगड जिल्ह्यातले आमचे बालरोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर दाभाडकर म्हणून तर तो माणूस अतिशय सेन्सिटिव्ह आहे अत्यंत मुलां म्हणजे चाइल्ड स्पेशालिस्ट असल्यामुळे खूपच सेन्सिटिव्ह आहेत ते. तर त्यांनी माझे पती जयंत त्यांच्याशी चर्चा करून विचार केला की काय करायचं आपण या मुलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी का करतायत त्यांची मानसिकता काय. तर याचा अभ्यास करत असताना या कार्यक्रमामध्ये पोलीस पत्रकार पेडियाट्रिशियन पालक आणि प्युपिल म्हणजे ते स्टुडंट असं 5 जण एकत्र आले आणि या कार्यक्रमासाठी जयंत म्हणजे माझे पती आणि ते डॉक्टर दाभाडकर या दोघांनी विचार केला की या मानसिकतेचा अभ्यास करून काहीतरी असं आपल्याला करायला हवं की ज्याच्यातनं ही मानसिकता बदलेल आणि सगळ्या समाजात जे काही भीतीचं वातावरण झालं होतं पालकांमध्ये तो बदल होईल. आणि तो कार्यक्रम डिझाईन झाला आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाचे खूप कार्यक्रम झाले की ज्याच्यातनं पोलिसांनी या सगळ्या चारही घटकांचं प्रबोधन केलं आणि या आत्महत्यांचं प्रमाण अतिशय कमी झालं म्हणजे पूर्ण बंदच झालं. त्याच्यानंतर आत्महत्या होत नव्हत्या त्याच्यापुढे वेगळ्या कारणासाठी होऊ लागल्या
आणि हा कार्यक्रम एवढ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही एकत्र येऊन राबवला त्याचा खूप मोठा परिणाम त्याच्यात दिसून आला. आणि मुलांची मानसिकता बदलण्यासाठी पालकांनी आणि पोलिसांनी आणि पेडियाट्रिशियननी काय काय करायचं, याच्यामध्ये पत्रकारांचा काय सहभाग हवा, असा सगळ्या अंगाने विचार करून हा कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रभर राबवला गेला. खूप रश्मीजी, तुम्ही राजकारणाबरोबरच सहकारी कारखान्याच्या साखर कारखान्याच्या संचालिका म्हणून कार्यरत आहात. तुमच्याबद्दल जर का बोलायचं झालं, तुमचा एकंदरीत आलेख बघितला तर जेवढी टीका झाली तेवढंच भरभरून कौतुक तुमच्या कर्मायामधल्या तुमच्या नागरिकांनी केलं, तसंच जेवढे चढ आले तेवढेच उतारही आले, ते या सगळ्याचा तुम्ही सामना कसा केला? स्त्री हे एक मानसिकदृष्ट्या खंबीर असते म्हटलं जातं, पण ते सगळं तुम्हाला निभावताना किती तारीवरची कसरत करावी लागली? चढ उतार हा आयुष्याचा एक भाग असतो. आपण नेहमी बघतो की हार्टबीट जी असते ती दाखवताना चढ आणि उतारांमध्ये दाखवली जाते. जर ती सरळ रेषेत असेल तर ते साई नक्कीच चांगलं समजलं जात नाही, ती मृतावस्था समजली जाते. त्याच्यामुळे चांगल्या आयुष्याचं चिन्हच मला वाटतं चढउतारच नाही असतं. आयुष्यामध्ये कितीही वाईट घटना घडल्या, आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी त्यांचा सामना करत असताना ती अडचणी हे समजण्यापेक्षा ते आपल्या पुढे आलेलं एक चॅलेंज असं जर समजलं तर नक्कीच त्याला सामोरं जाण्याची आपली ताकद आणखीन जास्त वाढते. आणि एक माझ्या वडिलांच्या जाण्याची एक अतिशय वाईट घटना सोडली तर इतर चॅलेंजेसना फार काही महत्त्व द्यावं असं कधी वाटलं नाही, कारण घटना घडत गेल्या आणि येणारी प्रत्येक घटना, प्रत्येक चॅलेंज, प्रत्येक येणारी परिस्थिती हे काम चांगल्यात चांगलं करण्याची कसोटीच होती आणि त्याच्यावरती खरं उतरण्यासाठी प्रयत्न करत गेलो, एवढंच त्याचं स्वरूप मला वाटतं. जी, आपल्यासोबत मुख्य नियंत्रण कक्षामध्ये रुची गुप्ता आहेत. रुचि, आप बंबई दूरदर्शन में रिकॉर्डिंग और लाइव टेलीकास्ट में आप ऑनलाइन एडिटर की भूमिका निभाती हैं. सर्विस और करियर का बैलेंस आप कैसे रख पाती हैं? हेलो एवरीबॉडी, सबसे पहले तो इंटरनेशनल वुमेन्स डे पर मैं सबको बहुत बहुत बधाई देना चाहूंगी. मुझे नहीं पता था कि मुझे बोलने का मौका मिलेगा. नहीं तो मैं प्रिपेयर करती कुछ. मैं ये कहना चाहूंगी कि आज हर फील्ड में जो महिलाएं हैं वो सक्सेसफुल रही हैं, सक्सेसफुल हो रही हैं, लेकिन इसके पीछे उनकी फैमिली उनके साथ बहुत एक पिलर बन के, एक रॉक बन के खड़ी हैं. ये सच्चाई है, ये तो है ही. लेकिन इसके अलावा जिस सोसाइटी में महिलाएं काम करती हैं वो सोसाइटी एक बहुत इम्पॉर्टेंट रोल प्ले करती हैं उनकी सक्सेस के पीछे. जैसे आज मैं टेलीविजन मीडिया में काम कर रही हूँ, ये एक बहुत चैलेंजिंग फील्ड है, एक बहुत चैलेंजिंग जॉब है, क्योंकि आज जैसे हम ये लाइव प्रोग्राम कर रहे हैं इसमें मिस्टेक या एरर का कोई मौका हमें नहीं दिया जाता है. तो ये एक बहुत डायनामिक और हाई प्रेशर एनवायरनमेंट है. इस एनवायरनमेंट में मैं कहूँगी मुझे थोड़ी बहुत सक्सेस मिल पाई है, वो इसलिए क्योंकि मेरा वर्क कल्चर, मैं जिन लोगों के बीच में काम कर रही हूँ वो एक बहुत अहम भूमिका निभा रहे हैं मेरी इस जर्नी में. मैं समझती हूँ कि मैं दो पेडेस्टल्स के बीच में रही हूँ हमेशा. एक तो मेरे जूनियर्स, जिनके लिए मुझे लगता है कि मैं एक मोटिवेटिंग फैक्टर बनूँ, उनके लिए मैं एक आइडल बन पाऊँ, तो इसलिए मैं अपना बेस्ट दूँ. एक मेरे पियर्स, जिनको देख के मैं बहुत कुछ सीखती हूँ, और एक मेरे सीनियर्स जो मेरे लिए आइडल हैं, जिनको देख के मुझे लगता है कि हाँ मुझे ये सीखना है, मुझे ये और सीखना है. तो ये तीन लेवल्स हैं हर किसी के जिंदगी में, ये तीन लेवल्स रहते हैं. तो मैं बहुत खुश नसीब हूँ कि मैं बहुत अच्छे लोगों के बीच में काम कर रही हूँ. बहुत बहुत शुक्रिया रुचि जी, थैंक यू सो मच. और एक चीज मैं और कहना चाहूंगी कि इंटरनेशनल वुमेन्स डे के माध्यम से ना ही अपने लोगों को बट ऑल्सो टू एवरीवन इन दिस वर्ल्ड कि ये साल में एक दिन की सेलिब्रेशन ना होकर अगर वुमेनहुड को हमें सही मायने में सेलिब्रेट करना है तो उसकी इंटीग्रिटी, उसकी डिविनिटी, उसकी ग्रेस को बरकरार रखा जाए रोज, हर रोज, तो वो सही मायने में सेलिब्रेशन होगा. बहुत शुक्रिया रुचि जी, थैंक यू सो मच. अर्चना, स्त्री सुलभ काही गुण असतात आपल्याकडे, तर त्या गुणांचा तुमच्या कार्यक्षेत्रात, तुझ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करताना फायदा होतो का? की बरेचदा असं म्हटलं जातं की या ठिकाणी जर का पुरुष असता तर त्यांनी हे प्रकरण वेगळ्या रीतीने हँडल केलं असतं, आणि एक स्त्री जेव्हा तू म्हणून काम करत असतेस तेव्हा तू वेगळ्या पद्धतीने ते हँडल करत असतेस, असा काही एखादा अनुभव आहे का? आता
एक्झॅक्टली सांगायचं झालं तर म्हणजे जेव्हा मी लर्निंग लायसन्स असेल किंवा परमनंट टेस्ट असेल, जेव्हा मी टेस्ट घेत असते किंवा लायसन्स इश्यू करत असते, तिथं ज्या लेडीज येतात लायसन्ससाठी वगैरे, म्हणजे त्यांना जेव्हा ते मला युनिफॉर्ममध्ये बघतात तेव्हा त्यांना नक्कीच आनंद होतो की या कदाचित या जागी मी असायला हवं होतं. म्हणजे हे युनिफॉर्ममध्ये एखादी स्त्री असणं हे खूप सगळ्यांसाठी एक आवडीचं, म्हणजे एखादे पालक आले, माझ्याकडे असं एक छोटीशी गोष्ट पण झाली होती. मी जेव्हा लायसन्स इश्यू करत होते तेव्हा एक पॅरेंट्स होते दोघं, ते आले माझ्याकडे आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या मुलीला मला तुमच्यासारखं बनवायचं. म्हणजे ही जी गोष्ट होत असते या गोष्टीमुळे आपल्यावर जबाबदारी पण तितकीच वाढते. म्हणजे जेव्हा लोक आपल्याकडे बघतात त्या जबाबदारीनुसार वागणं किंवा त्या जबाबदारीनुसार काम करणं हे पब्लिक रिलेशन मेंटेन करणं हे खूप अवघड जातं. एक छोटंसं उदाहरण म्हणजे मी जेव्हा माझा पहिला हळदी कुंकाचा कार्यक्रम केला होता तेव्हा मी हळदी कुंकाचं वाण म्हणून ट्रॅफिक रूल रेग्युलेशनचं बुक वाण म्हणून लुटलं होतं. कारण आपण संक्रांतीला सौभाग्याचं लेडं म्हणू, तर मला या जॉबमुळे माझी आयडेंटिटी निर्माण झाली, मग याचं माझ्याशी काहीतरी देणं आहे म्हणून मी हा एक छोटासा विचार डोक्यात आला. म्हणून माझ्याकडे जवळजवळ एक 50 ते 60 महिला आल्या असतील, तर माझ्या तर्फे त्यांच्याकडे काही जरी त्यांनी निदान त्या बुकलेट मधल्या 2 जरी गोष्टींचं त्यांनी पालन केलं तरी तो सण माझ्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट झाला असं मी म्हणेन. आणखीन एक अनुभव तू माझ्याशी शेअर केला होतास, एक गुलाब पुष्प देऊन. हा, तो पण एक असा होता की म्हणजे आता या सगळ्या दूरदर्शनच्या ज्या लेडीज इथे बसल्या आहेत त्यांचा आज यथोचित सन्मान इथे झाला. म्हणजे तुमच्या पाठीवरती थाप पडणं खूप गरजेचं आहे की जे तुम्ही चांगलं काम करता. असं जेव्हा मी रिक्षा पासिंगला होते, माझ्याकडे रोज साधारण 20 ते 25 रिक्षा पासिंगला येत असतात, मग त्याच्यामध्ये एक रिक्षा चालक होता, त्यांनी रिक्षामध्ये इतक्या चांगल्या सोयी केल्या होत्या की त्याच्यामध्ये पेपर होल्डर होतं, लॅपटॉप ठेवायसाठी एक पॅड बनवलेलं होतं, त्याच्यानंतर छोटं कंटेनर होतं, त्याच्यामध्ये थंड बॉटल्स राहतील. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही या ज्या सगळ्या सोयी केल्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही लोकांकडून एक्स्ट्रा चार्ज घेणार आहात का? तर म्हणजे कधी कधी या गोष्टींचं पण तारतम्य ठेवायला लागतं. मी थोडासा मोठा आवाज चढवल्यानंतर तो मला म्हटला नाही मॅडम, मी जो आहे त्या चार्जेसमध्येच लोकांना सवलती देत आहोत. तर मग मी सगळं पासिंग वगैरे माझं आवरलं आणि 20-30 लोक असतील त्याच्यामध्ये त्यांना बाजूला घेतलं आणि त्यांना एक गुलाबाचं पुष्प दिलं. म्हणजे त्या गोष्टीमुळे त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी मला सांगितलं की मी अंध अपंग आणि वृद्ध लोकांना 1 किलोमीटर पर्यंत फ्री चार्ज देईल. हे केवळ ही स्त्री त्या पदावरती होती म्हणूनच हे होऊ शकलं. रश्मी, निसर्गदत्त देणगी तर असतेच आवाजाशी, मात्र तो कमवण्यासाठी देखील खूप परिश्रम घ्यावे लागत असतील नाही का? त्याबाबत काय सांगशील? आवाज कमवण्यापेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की आवाज राखणं, त्यात सातत्य राखणं हे खूप गरजेचं असतं. आता मी 17 वर्ष काम करते आहे, बऱ्याचदा अनेक मंडळी प्रत्यक्षात काही कार्यक्रमानंतर भेटतात, काही निवेदनाच्या कार्यक्रमाला वगैरे, तेव्हा त्यांची रिॲक्शन अशी असते की अच्छा, अरे आम्ही गेली 17 वर्ष ऐकतोय, आम्हाला आवाज तोच वाटतो. म्हणजे तुझ्याही आयुष्यात स्त्री म्हणून तुझं लग्न झालं असेल, तुला मुलं बाळं असतील, हा विचार कधी डोक्यात आला नाही. तर हे आवाजातलं सातत्य टिकवणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठी काही पथ्य पाळणं, मग ती आपसूक येतात. म्हणजे आईस्क्रीम खायचं असेल तर प्लॅनिंग करावं लागतं की पुढची 15 दिवस कुठलीही ड्युटी नाहीये किंवा कुठलाही कार्यक्रम करायचा नाहीये हे पाहून आईस्क्रीम खायचं प्लॅनिंग होतं. तेलकट खाणं वगैरे ह्या गोष्टींवरती अर्थातच खूप कंट्रोल ठेवावा लागतो. आणि या जोडीला एक असं जे म्हटलं जातं की आवाजाचा गैरवापर टाळणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे रेडिओवरती मी इतक्या उत्साहाने कधी कधी आपण बोलत असतो किंवा कार्यक्रम सादर करत असतो, पण प्रत्यक्षात बऱ्याचदा अनेकांना असं वाटतं की अरे ही तशी बरीच शांतपणे बोलते, ह्याचं कारण मी मूळची अत्यंत शांत आहे वगैरे, असं नाही. तर आवाजाचा कमीत कमी गैरवापर करून तो जपणं हे गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी काही गोष्टींच्या बाबतीत त्याग करावा लागतो, पण तो आनंददायी असतो एवढं नक्की. योगिता, करा फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा युवती याच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून काही भावी प्लॅन्स काही आहेत का, किंवा तुझ्या डोळ्यासमोर आणखीन कुठला आदर्श आहे तो डोळ्यासमोर ठेवून तुला मार्गक्रमण करायचं, काय सांगशील? जसं आता मी एक स्वतः एक युथ आहे, तर युथला एक मार्गदर्शनची फारशी गरज असते, कारण ते स्वतः एक डायनामिक असतात, त्या एजमुळे, त्या एज फॅक्टरमुळे त्यांना ती एनर्जी राईट सोर्समध्ये लागण्यासाठी स्किलिंग हा एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट. जसे मॅडम पण म्हणाले की ग्रॅज्युएशन वगैरे करतात पण नंतर काय माहित नाही, कोणी ते डॉक्टर केल्यानंतर अर्धा वर्ष सोडून ते लॉयर म्हणतात, तर ते एज स्पॅन निघून जातो, एनर्जी डाऊन होते. तर ह्याकरिता मी लुकअप करते की आम्ही युथ स्किलिंगसाठी एक नवीन प्रोजेक्ट घेऊ की या डायनामिक्स एक चांगल्या मार्गदर्शनामध्ये लागून दे आणि त्यांना एक
डिप्रेशन हा स्टेज नको येऊ द्या, कारण ते रॉंग चॉईसेसमुळे पण डिप्रेशन हा स्टेज येतो. तर ते एक प्रॉपर स्किलिंग असली तर ते त्यासाठी आम्ही प्रोग्राम्स नक्कीच आता काढणार आहे. एक वर्षाने करा फाउंडेशन एक 18 महिन्याचीच आहे आणि पण विचार खूप मोठे आहे करासाठी. म्हणजे कर हा आपला मराठीसाठी सांगताना करा टू डू, तर तेच कॉन्ट्रीब्युट सर्वांनी करायला पाहिजे. तेच माझा उद्देश आहे की हाऊ सोसायटी फील रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स इच अदर. आता खूप हाय टाईम झालाय की सोसायटीने एकमेकांसमोर रिस्पॉन्सिबल फील करायला पाहिजे, ना की एकमेकांना खाली पाडायला पाहिजे. तेच माझं लुकअप आहे. तुझं हे कार्यक्षेत्र जे तू निवडलेलं आहेस, त्याच्याकडे डॅडी कसं बघतात? डॅडींचं प्रोत्साहन आहे किंवा त्यांचं काय? प्राऊड फिलिंग आहे त्यांना ऑब्व्हियसली, कारण मी ते माझ्यासाठी आयडियल आहे माझे मम्मी पप्पा, कारण त्या लोकांनी एक चांगलं शिकले आहे मी त्यांच्याकडून की सर्कमस्टन्सेसला कसं तुम्ही पार पाडून आपली प्रगती करता ते इम्पॉर्टंट आहे. कधी प्रॉब्लेम्स हा पार्ट ऑफ लाईफ आहे, पण त्याला टॅकल करणे ते आपल्यावर आहे. ते त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय तर मी काहीच नाही आहे. जसं सर्व महिला इथे म्हणतात की पेरेंट्स आणि फॅमिली त्यांच्याशिवाय कोण नाही, तर मी लकी आहे की मला असे पेरेंट्स भेटले, भावंड असे भेटले, भाऊ बहीण की ज्यांनी हमेशा प्रोत्साहित केला, आणि असे लोक आजूबाजूला भेटले ज्यांच्याकडून शिकतो. जसं आता तुमच्या या चर्चेतून फारसा एक एक जणींकडून फारसा शिकायला भेटतं. ॅज अ लर्नर आय लुक अप आणि थँक यू ऑल. ईशा, तुझ्या डोळ्यात असंख्य स्वप्न आम्हाला दिसत आहेत, अगदी जवळचं स्वप्न जे तुला साकार करायचं आहे ते काय सांगशील? आत्ताच बांगलादेशला जे जाणार आहे, तर मागचे 2 वर्ष आपल्या इंडियाला गोल्ड पूर्ण मेडल्स आहेत. सो आता हे कंटिन्यू ठेवण्यासाठी पूर्ण आम्ही इंडियाची टीम प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच सगळे परत सुवर्ण पदक आपल्या इंडियासाठी मिळवण्याचा प्रयत्न. आणि ऑलिम्पिक बद्दल काय मत? हो, टार्गेटच ऑलिम्पिक ठेवूनच त्याच वाटचालींनी चालत आहे आणि नक्कीच ऑलिम्पिकला पोहोचणार आणि आपल्या इंडियासाठी आणि स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी स्वतःसाठी मेडल आणणार आणि दाखवण्यासाठी सुद्धा ऑलिम्पिकचं टार्गेट ठेवूनच आर्चरी ह्या करिअरमध्ये आतापर्यंत इथपर्यंत पोहोचले. वा, तुझे सगळे स्वप्न साकार होत या खूप खूप शुभेच्छा देते. शारदाजी, हे जे माध्यम असतं, माध्यमाचे आधुनिक काळानुसार वेगवेगळी दालनं उघडलेली आहेत. या माध्यमातनं असं अपेक्षित आहे आम्हा समस्त महिला वर्गाला की महिलांच्या समस्यांना वाचा फोडली जावी. खरं म्हणजे संख्यात्मकदृष्ट्या या सगळ्या माध्यमांमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढलाय, मात्र खरोखर या वाचा फोडल्या जात आहेत. एक पत्रकार म्हणून तुमचं मत काय आहे? अगदी थोडक्यात शेवटच्या टप्प्यातली ही आपली चर्चा आहे. येस, नक्कीच. खरं तर हे जे माध्यम आहे हेच आता सगळ्यांना खूप जवळचं, सोयीचं आणि कुठेही सहज वापरता येईल असं झालेलं आहे आणि याच्यावरती बऱ्याच विषयांवरती चर्चा येतात, उलटसुलट येत असतात. परंतु त्याचा आपण नेहमी म्हणतो तसं, कुठलीही गोष्ट अतिरेक झालेला वाईट असतो, तसंच या माध्यमांवरती कुठेतरी कुठल्या तरी एखाद्या विषयावरती अतिरेक होतो. आत्ताच उदाहरण घेतलं तर जे काही छोटे मोठे घटना घडत असतात तेव्हा त्याच्यावरती अशा प्रकारे चर्चा होते की मूळ विषय बाजूला राहतो आणि त्या नको त्या विषयाकडे वळतं आणि मग त्याच्यातनं कॉन्ट्रावर्सी जी आपण म्हणतो ती होत असते. तर शक्यतो आपण महिलांनी तरी आपण असा प्रयत्न करायला हवा की अशा प्रकारची कॉन्ट्रोवर्सी होणार नाही, किंवा आपण आपल्या नेहमीच्या या महिला म्हणून आपलं जे काही कर्तव्य आहेत त्याच्यामध्ये ती पार पाडत असताना कुठेही या माध्यमांचा आपण गैरवापर तर करत नाहीत ना, किंवा त्याच्या आहारी जात नाही होत नाही, याचा थोडासा तरी विचार करावा आणि मला वाटतं महिला चांगल्या प्रकारे तो करू शकतील. बरोबर. रश्मी, असं म्हटलं जातं की आपलं आवडीचं कार्यक्षेत्र असलं तर आपण झोकून देऊन काम करतो, पण तुझ्या बाबतीत तसं दिसत नाही. कारण तू मगाशी बोलताना म्हणाली होतीस की तुला राजकारणाबद्दल एवढं काही प्रेम नव्हतं, तुला वडिलांच्या अकाली निधनामुळे तू राजकारणात उडी घेतलीस. आवडीचं क्षेत्र नसून सुद्धा तू झोकून देऊन तितक्याच तन्मयतेनं काम करतेस हे खरोखरच कौतुकास्पद आहे. काय सांगशील याबद्दल? प्रत्येकच वेळी आपली आवड हेच आपलं करिअर होईल असं नाही, आणि ज्या वेळेला असं होत नाही त्यावेळेला जबाबदारी पडलेली जबाबदारी ही आपली आवड आपल्याला समजावी लागते. आणि ज्या वेळेला तुमच्या प्रिय व्यक्तीची ती आवड असते तेव्हा ऑटोमॅटिकली ती जबाबदारी तुम्ही खूप मनापासून पार पाडता. राजकारणाच्या बाबतीत मला नक्कीच सांगायचं की माझी हीच मानसिकता आधी होती आणि आज जेव्हा आम्ही फिरतो बसतो नवीन लोकांमध्ये नव्या सर्कलमध्ये जातो, सुरुवातीला खूप छान बोलतात सगळे आणि नंतर जेव्हा एका प्रश्नापर्यंत येतात की काय करता तुम्ही आणि मग हळूच आवाजात सांगतो की राजकारणात आहे आणि लोकांची बघण्याची नजर पूर्ण बदलणार. कदाचित हीच मानसिकता माझी आधीची असावी. मला एवढंच म्हणायचं की हे क्षेत्र नक्कीच वाईट नाही, पण याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये असलेल्या वाईट प्रवृत्तींवरून हे
क्षेत्र जज नाही केलं गेलं पाहिजे. हो, एखादी गोष्ट बदलायची असेल लांब बसून सांगणं खूप छान आहे की किती वाईट आहे हे चालले, पण ते तिथे जाऊन ते सुधारणं हे सगळ्यात महत्वाचं. आणि ही माझ्या वडिलांची भूमिका आज करत असताना मला निश्चितच अगदी बरोबर, म्हणजे तुझ्या वडिलांचा वारसा तू पुढे चालवतेस अर्चना. एकूणच प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये जर का बघितलं, करिअर करत असताना महिला कर्मचाऱ्याच्या कर्तृत्वाबद्दल, तिच्या कुवतीबद्दल साशंकता व्यक्त केली जाते पुरुष कर्मचाऱ्यांकडनं, काय सांगशील, तुझा अनुभव काय? म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात क्लॉक असतात, म्हणजे ते फक्त टाइम क्लॉक नाही, त्याच्यामध्ये दोन क्लॉक अजून आहेत, एक म्हणजे करिअर क्लॉक आणि दुसरं म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक. ते खूप जास्त महत्वाचं आहे, म्हणजे जेव्हा एखाद्या स्त्रीचं करिअर पीक पॉईंटवर असतं त्याच वेळेस तिचं फॅमिली लाईफ, म्हणजे मुलं असतील किंवा आई बाबांची जबाबदारी असेल किंवा तुम्ही सासरी जाता तिथली जबाबदारी असेल, तर या दोघींची सांगड घालत तुम्हाला काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणून 21व्या शतकातील या स्त्रियांना मला असं सांगायचं की त्या खूप कॉन्फिडेंट असल्या पाहिजेत, खूप स्ट्रॉंग असल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं खूप हेल्दी असल्या पाहिजेत. खूप छान. रश्मी, जाता जाता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज वुमन्स डे आहे, समस्त महिला प्रेक्षक वर्ग जो आहे त्याला तू काय संदेश देऊ इच्छिते, काय सल्ला देऊ इच्छिते? रेडिओच्या माध्यमातून मी हे नेहमीच सांगत असते आणि आज या मंचावरनं हे आवर्जून सांगावं असं वाटतंय की जसं इतरांनी आतापर्यंत म्हटलं की 365 दिवस खरं तर हा महिला दिवस झाला पाहिजे, पण माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की महिला दिवस किंवा पुरुष दिवस म्हणण्यापेक्षा सर्वांनी आपण एकत्र समान पातळीवर येऊन एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करूया, ते काळाची गरज आहे, ते जास्त महत्वाचं आहे. योगिता काय सांगशील? मला फक्त एवढा बोलायचं आहे की टॅलेंट आणि सर्व काय आपल्यामध्ये आहे, काय म्हणतात सेल्फ कंट्रोल, एन्झायटी कंट्रोल, काही पण आपली वाईट चांगली गोष्ट ती आपण ओळखून आपल्याला वाढ द्यायला पाहिजे. महिलांनी कधी पण हे विचार करू नका मी बाई आहे की मी घरी बसेल की माझी ही हे ड्रॉबॅक आहे ते मी नाही करायला पाहिजे. आपली चांगली ओळख बघून, पॉझिटिव्ह साईड बघून तीच लोकांना दाखवायला पाहिजे, कारण महिला असून आपल्यामध्ये स्वतःमध्ये एवढे रंग आहेत तर एक रंग तर आपल्या सर्वांना दाखवून अगदी बरोबर आपली ओळख बनवायलाच पाहिजे. एवढी बरोबर तुझ्या यशाचं श्रेय तू काय कोणाला देशील, अगदी थोडक्यात काय सांगशील? माझं यशाचं श्रेय मी माझ्या कोच सर आणि पॅरेंट्स, परत ज्यांनी आमच्यासाठी एवढं कॉम्प्लेक्स आमच्यासाठी जे होमग्राऊंड बनवलं आहे, श्री काका महाराज सर आणि वालवकर सर ह्यांच्यासाठी आणि पूर्ण कोकण रत्नागिरी जिल्हा, जे ज्यांचे आशीर्वाद होते आणि ज्यांनी माझा सत्कार वगैरे आतापर्यंत म्हणजे सगळ्यांनीच केला आहे आणि ज्यांनी सपोर्ट केला आहे आतापर्यंत, त्यांच्यासाठी सगळ्यांना आत्ता मी सगळ्यांना थँक्यू बोलते आणि खूप थँक्यू सो मच तुमच्यामुळेच मी आतापर्यंत. ईशा, तुझी आई सावड्यात हा कार्यक्रम बघते लाईव्ह, तिला या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांगू इच्छिते? म्हणजे तुझ्या सपोर्टमुळेच आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि असंच की मी फुल प्राऊड फील करते की मला एवढे सपोर्टिव्ह पॅरेंट्स भेटले आहेत, त्यांच्यामुळेच मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचले. बात तिच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत, खरोखरच किती अभिमान आहे तिला तुमचा देखील आणि तुम्हाला तिचा देखील. खरोखर आईवरनं मला आठवलं की महिला स्त्री जी असते किती वेगवेगळ्या भूमिका निभावत असते, आई, भगिनी, पत्नी, किती भूमिकांमधनं ती स्वतःला व्यक्त करत असते आणि चोख अशी कामगिरी प्रत्येक क्षेत्रात अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून निभावताना दिसते आणि ही उंच भरारी घेऊ इच्छिते, मात्र तिच्या पंखांना बळ देण्याचं कार्य समस्त पुरुष वर्गाचं आहे. आणखीन एक मला सांगायचं आहे, या वुमन्स डेच्या निमित्तानं हा केवळ फार्स एक दिवसाचा ठरू नाहीये असं आम्हाला सर्वांनाच वाटतंय की 365 दिवस पुरुष मित्रांनो, पुरुष वर्गांनी मला असं सांगायचं की तुम्ही तुमच्या वर्तनातनं तिच्याप्रती आदर व्यक्त करा, तिला प्रोत्साहन द्या, तिला पाठिंबा द्या, तिला उंच भरारी मारण्यासाठी बळ द्या, हेच आम्हाला सांगायचं आहे. आणि या असं जर का तुम्ही केलं ना तर खरोखर आम्ही सगळ्याच जणी भरून पाहू. आणि महाराष्ट्राबद्दल जर का सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या तळागाळात ना आज ह्या ज्या प्रातिनिधिक स्वरूपातल्या 6 रणरागिणी दामिनी ज्या आलेल्या होत्या त्यांची यशोगाथा ऐकून तुम्ही देखील प्रेरणा घ्याल आणि तुम्ही देखील स्वतःची वाट निर्माण कराल असा विश्वास व्यक्त करूनच आजचा हा महाचर्चा हा कार्यक्रम मी इथेच समाप्त करते. खूप खूप धन्यवाद, नमस्कार.
Thank you.